Namaskar आजच्या संवाद राजू पुरुळेकरांशी मध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ला कॉम्रेड गंगाधर चिटणीस गंगाधर चिटणीस हे गेली पन्नास वर्ष कम्युनिस्ट चळवळीचा आणि एकंदर भारतातल्या राजकीय प्रवाहांचा चालता बोलता कोश आहे मंजिल अजून दूरच नावाचं पुस्तक या सगळ्या त्यांच्या कम्युनिस्ट चळवळीतलं जे योगदान आहे ते गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणी जनरल सेक्रेटरीज आहेत आणि ट्रेड युनियनचा आयटकचा त्यांचा जो प्रदीर्घ अनुभव आहे जवळजवळ पन्नास वर्ष त्यांनी स्वतःच्या करिअरवर पाणी सोडून कम्युनिस्ट चळवळीला वाहून घेतलं आणि त्यानंतर त्या, त्या चळवळीचा जो उदय आणि एका पद्धतीने जी विखुरली गेली चळवळ त्या सगळ्याचा इतिहास मंजिल अजून दूरच या पुस्तकात आहे परंतु स्वत कोश जर हाती लागला तर ते पुस्तक वाचायची प्रेरणा अधिक होईल या भावनेने आणि समर्पित अशा भावनेने महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या गिरणी कामगारांसाठी आणि देशातल्या कामगार वर्गासाठी ज्यांनी लढा दिला असा असंख्य कामगार वर्गाचा खरा प्रतिनिधी म्हणून गंगाधर संवाद चिटणीसरांशी मध्ये बोलवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि चिटणी स्वतः आज या कार्यक्रमात आलेले आहेत नमस्कार चिटणी बसा बसाच मंजिल अजून दूरच वाचलं आता लोक म्हणजे जे, जे... आपले प्रेक्षक पाहतात या कार्यक्रमाचे त्यांना पूर्वपीठिका म्हणून थोडक्यात दोन वाक्य तुमच्याबद्दल सांगतो की कोणती पार्श्वभूमी चिटणीस घराण्याला अशा प्रकारच्या चळवळीची किंवा कामगार वर्गीय सर्वहारा वर्गाच्या साठी वाहून घेण्याची नसताना त्या काळामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये बी कॉम पोद्दार कॉलेजमधून मला वाटतं तुम्ही पहिले आले होले कॉलेजमध्ये पहिले आले आणि माझा स्पेशल सब्जेक्ट जो होता बँकिंग त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीत युनिव्हर्सिटीत पहिले आले आणि नंतर सरकारी नोकरीमध्ये तुम्ही गेले आणि ती सरकारी नोकरी सोडून साने गुरुजींचं सा एक पुस्तक तुम्ही वाचलं आणि तिथून तुमच्या आयुष्यातल्या कम्प्लीट बदला सुरुवात झाली संपूर्णत बदलून गेलं त्या बदलाचा परिणाम म्हणून जे जे घडलं ते या पुस्तकात या मंजिल अजून तुरत त्या साने गुरुजींचं सा पुस्तक कोणतं होतं आणि तुम्ही वाचलं आणि त्याच्यानंतर काय झालं तिथून सांगता साने गुरुजींची पुस्तकं जी मी वाचली ती विशेषता माझ्या कॉलेजच्या ह्याच्यामध्ये वाचली म्हणजे कॉलेजमध्ये दाखल झाल्यानंतर बरेच पुस्तकं मिळत त्या ठिकाणी आणि ती जी वाचली त्याच्यामध्ये साने गुरुजींचं विशेषता धडपडणारी मुले त्याच्यानंतर स्वामी ही पुस्तकं मला अतिशय भावली असं वाटलं हे जीवन खरोखरच भक्षण आहे असं जे जीवन असायला पाहिजे जी। मनुष्याचं त्याच्याशिवाय त्याची इतरही पुस्तकं होती श्याम श्यामची आई त्याच्यानंतर श्यामचा दुसरा खड्डे जे प्रसिद्ध झाला होता पण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मला सगळ्यात जास्ती जे वजावर मनावर परिणाम करून गेलो ते म्हणजे तुमची स्वामी आणि धडपडणारे मुलं मी तुम्हाला विचारू इच्छितो की सानेगुरुजींचं पुस्तक वाचून समाजवादी चळवळीत जाण्याऐवजी कम्युनिस्टांकडे तुम्ही कसे काय आला बरोबर त्याच्यामुळे असं आहे की साले गुरुजींच्या पुस्तकाने मला प्रेरणा दिली ती देशासाठी स्वतःचा उत्सर्ग का करण्याची दिली समाजासाठी जीवन अर्पण केलं पाहिजे स्वतःसाठी जगू नये आज देशाला आपली गरज आहे समाजाला गरज आहे आणि तुम्ही त्याचं देणं लागता ही अशा प्रकारची भावना, ली ली, भावना जी माझ्या मनात अंकुरली एकंदर जागवली गेली ती साने गुरुजींच्या पुस्तकाने पण त्याच्यानंतर ही भावना तयार झाली अगदी पहिल्यांदा मला असं वाटत होतं की आता राष्ट्रीय लढ्यामध्ये सामील झालं पाहिजे परंतु ज्या वेळेला मग वेळ सुरू झाली त्यावेळी मी शाळेत होतो पण त्यावेळी काही करण्याचा बुद्धा बिद्ध काही नव्हताच दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेला मी एका संस्थानामध्ये होतो सावंतवाडीसारख्या संस्थानामध्ये तिथे व्हर्च्युअली खरं म्हणजे विशेष काही घडलंच नाही एक दिवस फक्त आमची शाळा बंद राहिली या पलीकडे काहीच झालं नाही आणि त्या संस्थान असल्यामुळे एकंदर तिकडच्या संस्थाने काहीतरी असं हे होतं इथे काही तसं काही घडूही नाही ब्रिटिश सरकारच्या विरोधी अशी होती आणि त्या याच्यामध्ये आम्ही इतके लहान होतो आणि आमच्यामध्ये ते वारं इतकं कमी आलेलं होतं की त्यावेळेला काही जास्त समजलंही नाही आमच्या घरातलं वातावरण हे फार वेगळं होतं आमचे वडील तसं म्हणजे राजापेक्षा राजनिष्ठ होते म्हणजे त्यांच्या सारखे असं त्या वाटायचं की म्हणजे आपल्या घरामध्ये काही गांधीचा फोटो लागत नाही ना याचा फोटो लागत नाही ना अशी त्याला सारे हे वाटेल स्वातंत्र्य सावली पडणार नाही ती काळजी घेतली अशाने आमच्या फार काळजी घेतली आणि त्यामुळे आमच्या घरात तसं वातावरण नव्हतं त्याच्यात बॅटरी कोण ज्या त्या मी ज्या वेळा कॉलेजमध्ये आलो त्यावेळेला मुंबईमध्ये बघितलं ते त्रेसाठ चालू होतं त्यामुळे मुंबईमधलं वातावरण बरंचसं बदललेलं होतं बेचाळीसचा एकंदर हे होऊन गेलेलं होतं ते वादळ जरी नागपूरचं मागे पडलं तर त्याने जी जागृती केली होती लोकांमध्ये एक भावना तयार झाली होती ती फार विलक्षण होती आणि त्या याच्यामध्ये मी एकंदर बा बघत गेलो तसं बदलतही गेलो त्या याच्यामध्ये जसं मी पाहत गेलो तेव्हा मला वाटलं की आता याच्यामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे पण व्हायला पाहिजे म्हणजे असं ठरलं की आता आपण एखाद्या लढ्यात सामील व्हायला पाहिजे पण तसं लढा तर झालाच नाही तर एकचाळीसच्या नंतर पंचेचाळीस साल आलं आणि सगळे काँग्रेसचे पुढारी सुटले जर जवाहरलाल नेहरू मा हे जे अहमदनगरच्या याच्यामध्ये बंद होते ते सगळे सुटले आणि मग त्याच्यानंतर असा प्रश्न आला की आता परत दुसरा लढा होतोय की नाही दुसरा लढा झालाच नाही त्या याच्यामध्ये कारण नंतर मग माटागट्टी सुरू झाल्या नंतर ख्रिस्त हे आले त्याच्यानंतर मग ते फक्त नाविकांचं बंड झालं तेवढं नंतर नाविकांचं बंड झालं आणि त्यामुळे पण झालं ते एकंदर मंडळी एकंदर तुमच्या कृती क्रांतिकारक प्रेरणालाच उत्त उत्तेजन देणारं अशा प्रकारचं झालं आणि नंतर मग एकंदर ते भारत मंत्री स्पेसिफिक लॉरन्स वगैरे ह्याच्या ह्याच्याखाली ते आली आणि नंतर मग वाटाघट्टी झाल्या आणि स्वातंत्र्य मिळालं स्वार्थ मिळालं पण खंडित स्वरूपात मिळालं पाकिस्तान वगैरे त्यात तयार झालं आणि देशभर दंगली वाजल्या पण त्यावेळेला दुसरा लढा जर सुरू झाला तर आपण त्यात उतरून काहीतरी करावं ही जी भावना होती ती काय राहिली नाही आणि मग पुढे असं राहिलं मग आता करायचं काय ठरलं तर होतच की आपण आपलं जीवन राष्ट्र साठी खर्च करायचं स्वतःसाठी जगायचं नाही तर तुम्ही नोकरीत लागला होता हो लागलो होतो म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीस साली म्हणजे स्वातंत्र्य आलं पंधरा ऑगस्टला आणि वीस ऑगस्टला मी नोकरीला भारत सरकारच्याच लागलो त्या ठिकाणी तर असं झालं होतं सगळीकडे ब्रिटिश अधिकारी निघून जायला लागलेले होते त्याला या ठिकाणी नोकरी करायची नव्हती आणि मोठ्या प्रमाणात जागा वेकंट व्हायला लागलेल्या होत्या सरकारला ॲडमिनिस्ट्रेशन चालवण्यासाठी नवीन अधिकारी आणि नवीन हे पाहिजे होते त्यांनी जाहिरात दिली होती मी त्या ठिकाणी चौकशी केली त्याने सांगितलं मला इंटरव्ह्यूला बोलावला लगेच त्यावर पसंत केला त्यावर तो अपॉइंटमेंट केली सकाळी गेलो संध्याकाळी त्या मास्तरबा सही करूनच आलो पण मग आपला मुद्दा जो होता सानेगुरुजींच्या वाचून तुम्ही सानेगुरुजींना भेटला का म्हणजे समाजवादी चळवळीत का गेला नाही ते गेलो नाही याचं कारण असं की त्याच्यातर ज्यावेळेस स्वा स्वातंत्र्य आलं मग असा प्रश्न आला की आता आपण पुढे काय करायचं आपण ठरवलंच राही की देशासाठी जगायचं म्हणून पण करायचं काय याचाच विचार करतो तू मग असं वाटलं की समाजवाद याच्यामध्ये आपण जायचं मग समाजवादबाद त्यावेळेस आमच्या समोर साधी गुरुजी होती कॉलेजमध्ये असताना आम्हाला इकॉनॉमिक्सचा विषय आम्हाला होताच कंपल्सरी होता त्याच्यामध्ये मी मार्क्सिस्ट इकॉनॉमीचा पण अभ्यास केला आणि त्या याच्यामध्ये मग प आमच्या कॉलेजमध्ये विशेष कोणी वाचत नसलेले असं जे मार्क्सवादी साहित्य होतं मार्क्स हे लेणीची पुस्तकं ही वाचली आणि त्याच्यासुद्धा माझ्या मनावर फार मोठा परिणाम झाला असं वाटलं हे काहीतरी नवीन तत्वज्ञ आहे काही नवीन आपण वाचतो काही नवीन दृष्टिकोन आपल्याला हे देतायत म्हणून आणि नंतर असं आणखी जाणवलं याचं विचार सरटीफार स्पष्ट आहे विचारामध्ये साचेबंद पण आहे हे असं झालं तर अमुक होईल असं निश्चित आहे आणि त्याची तशी चळवळ त्यांनी केली आणि करून दाखवली आणि त्या याच्याप्रमाणे एका देशामध्ये समजत तिची क्रांती यशस्वी झाली तो देश एकंदर उभा राहायला लागला त्याची वर्णना वाचायला मिळाली एकोणीसशे पस्तीस साली जवाहरलाल नेहरू तिकडे गेलेले होते आणि त्याने परत आल्यानंतर जे एकत्र पत्र वगैरे लिहिली इंदिरा गांधींना आणि त्याचप्रमाणे त्याने जे लेख लिहिले त्याच्यामध्ये सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे की एका अतिशय मागास देशाचं रूपांतर कसं झपाट्याने होतं आहे आणि मग एकोणीसशे एकोणचाळीसचे महायुद्ध झालं एक्केचाळीसमध्ये जर्मनीने जेव्हा सोयीचा हल्ला केला त्या याच्यामध्ये ज्या तडफेने ज्या जिद्दीने आणि जिगरबाजीने सोयीचा जनता जनता त्याच्याशी लढली आणि ज्या पक्षाने त्याचं नेतृत्व केलं त्याच्यामध्ये एक आदर उत्पन्न झाला हे जरा वेगळं आहे ही मंडळी वेगळी येईल आणि मी त्यांच्याकडे अधिकाधिक वाचत गेलो पण तरी सुद्धा असं ठरवलं होतं की साले गुरुजीला विचारावं त्यांच्या पुस्तकं वाचून आपण पहिल्यांदा हे केलं आहे त्यांचा सल्ला घ्यावा म्हणून साले गुरुजीला भेटलो तीन वेळा मी त्यांच्याकडे गेलो पहिल्या त्यावेळी ते इथे दादरला वेदाभवनमध्ये राहतो रे सर्कलच्या जवळ जी बिल्डिंग बडाळ रोडवर जाते तिथे त्या ठिकाणी गेलो पहिल्या भेटीत फक्त ओळखच करून घेतली दुसऱ्या दोन बैठकीमध्ये भेटलो चर्चा केली मीच बोललो की मी कशासाठी आलो आहे माझं मत काय मला काय वाटतं माझी इच्छा काय हे सगळं त्यांना सांगितलं अर्धा तास मीच बोललो ते काहीच बोलले नाहीत मी एवढंच म्हणाले की म्हणजे कम्युनिस्ट पार्टीच्याबद्दल मी काय सांगणार त्यांनी त्या त्यांचं काय कार्य आहे ते बेचाळीसच्या चौऱ्यावेळेस देशानं पाहिलेलंच आहे त्यानंतर आम्ही याच्यात जाण्यामध्ये ज्याचा जा निर्णय त्याने घ्यावा एवढंच ते बोलले या पलीकडे काहीच नाही म्हणजे तुमचं मत काय मी काय करावं तुमचं मत हे तुमचा पक्षाचा काय करतो आहे काहीच नाही त्याच्या तत्त्वज्ञानाबद्दल काय तुझं परफेक्ट पुढचं काय पुढचं व्हिजन काय काहीच नाही ते तशा जायक वाटते या ह्याच्यामध्ये आणि आत्महत्याच केली नाही हो नंतर जे आत्महत्याच केली आणि त्याचं असं मला वाटलं की त्यालाही असं वाटलं की आपण ज्या मार्गात जात होतो त्याच्यामध्ये आता पुढे काही नाही म्हणजे आपण असं आहे का आय वॉज कपेंग अगेन्स्ट अ डेड बॉल असं आल्यानंतर जसं मनुष्याची भावना होते ना की आपल्याला आता पुढे काही हे दिसत नाही असं गोंधळलेल्या मनस्थितीत काही प्रमाणात निराश अशा मनस्थितीत अशा याच्यावर ते वाटले बघ वाटलं की माझं ह्या जाण्यास काही अर्थ नाही इथे मी तुम्हाला थांबवतो आणि एक ब्रेक घेतो पण त्या ब्रेक नंतर आपण थेट येणार थे आहोत म्हणजे त्यातला जो मधला भाग आहे तो पुस्तकामध्ये ज्याने त्यांनी वाचावा अशी माझी इच्छा आहे तुम्ही कॉम्रेड डांगेंना म्हणजे थेट भारतातले सर्वात महत्वाचे आणि पहिले संस्थापक कम्युनिस्ट पक्षाचे आणि दादा पुढारी असं म्हणता येईल ज्यांना त्या कॉम्रेड डांगेंची आणि तुमची भेट त्याच्यावर आपण येणार आहोत त्याच्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर संवाद राजू परळेकरांची मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत कॉम्रेड डांगेंना म्हणजे भाई डांगे श्रीपाद अमृत डांगे जे मिरत कटाच्या खटल्यामुळे पहिल्यांदा जगासमोर आले पण भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षाचं जे आगमन झालं त्याचे संस्थापक डांगे यांच्या समोर तुम्ही थेट जाऊन एक दिवस उभे राहिले म्हणजे मधलं मी अनेक गोष्टी गाळल्या की तुम्ही मित्राला शोधलं त्या मित्राचा मामा होता त्या मामाच्या थ्रू तुम्हाला मामाने नेलं त्या डांगेंकडे थेट नेऊन उभं केलं डांगेंच्या समोर जेव्हा तुम्ही उभे राहिले तेव्हा ते टाळण्यासाठी ते पुस्तकात आहे लोक वाचतील पण डांगेंच्या समोर बर उभे राहिलेत गुरुजींच्या जेव्हा उभं राहण्याचा अनुभव सांगितला डांगेंच्या समोर तुमची पहिली प्रतिमा डांगेंची काय कारण नंतर हयात तुम्ही अख्खी डांगेंबरोबर घालवली पण डांगेंची पहिली प्रतिमा काय डांगेच्या विषय जर मी पहिल्यांदा जर पाहिलं तर पहिल्यांदा बोलणं कमी झालं पण तो पहिल्यांदाच मला असं जाणवलं की त्यांचं एकंदर हे फार शार्प आहे त्यांचं बघणं इतकं त्यांचं बोलणं स्पष्ट आहे पण त्यांचे स्वतःचे विचार स्पष्ट असावेत आणि एकंदर ते स्पष्टपणे ते व्यक्तही करतात असं मला वाटलं त्या याच्या <laughs> <laughs> कम्युनिस्ट पक्षामध्ये जाणं कार्ड होल्डर होणं ही एक मोठी बहुमानाची गोष्ट त्या काळात मानली जात असे आणि इतक्या सहजासहजी कोणाला का म्हणजे आज तर सकाळी येतो माणूस आणि संध्याकाळी उमेदवारी घेऊन जातो कुठच्याही पक्षामध्ये राष्ट्रीय किंवा स्थानिक पण म्हणजे आ आर्थर कोसलर सारख्या माणसानंतर बाहेर पडला पण त्याने पण एक कम्युनिस्ट पक्षामध्ये सदस्यत्व मिळवण्याकरता काय त्याला पापड लाटावे लागले त्याच्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलेलं आहे तर त्या पक्षाचं सभासदत्व तुम्हाला कधी मिळालं एक वर्षामध्ये एक वर्ष ते एक वर्ष काय केलं तुम्ही मी डांग्याच्यावर कामच करत होतो ना फुल टाइम वर्क करीत होतो संपूर्ण सकाळपासून तर रात्रीपर्यंत आणि पैसे पहिले तुम्हाला विचारले काहीच घेतले ना त्याने मला सुरुवातीला सांगितलं होतं की सध्या पार्टीची परिस्थिती फार वाईट आहे तुम्ही काय राजीनामा सध्या देऊ देऊ नका आणि पार्टी कोणाला सध्या सांभाळण्याच्या ह्याच्यामध्ये नाही आहे तर तुम्हाला अजूनही जर राजीनामा मागे घेता येत असेल तर राजीनामा मागे घ्या असं त्यांनी सांगितलं तर मी त्यांना म्हटलं आहे आता ते काही याय शक्य नाही आहे मी राजीनामा दिला तो मंजूर झाला तो मंजूर झाल्यानंतर मला रिलीव्ह करण्यात आलं आणि ते सगळं एकत्र चार्ज वगैरे देऊन तो सोडून मी इथे आलेलो आहे आणि आता तुम्ही पैशाबद्दल म्हणत असाल तुम्ही काय तुम्हाला त्याच्याबद्दल आत्ता विचारलेलं पण नाही आहे आणि मी मग मी असं म्हणेन की तुम्ही काम काय करायचंय ते मला सांगा मी ते विचारण्यासाठी मुख्यतः आलेलो आहे असं त्यांना त्यांनाही धक्का बसला नाही या गोष्टी त्यांना जर थोडस वाटला असं विश्वास वाटला नाही पहिले नाही असं त्यांना आश्चर्य वाटलं की चळवळीच्या गोष्टीला पार्टीची जवळ अशी परिस्थिती होती की अशी विनंती करायला कोणी समोर येईल उभं राहील आणि असलेली नोकरी सोडून येईल असं त्यांना त्यावेळी काय वाटलं नसतं पण मला सांग की या सगळ्या काळामध्ये वर्षाच्या काळामध्ये तुम्ही कसं काय गुजराण करायचा तर आणि तुमचं कुपोषण झालं असं तुम्ही पुस्तकात पण नमूद केलं पण मग कसं गुजराण करत असा म्हणजे असं होतं की एक तर बड फक्त जेवढाच जो काय एका वेळचा त्याचा खर्च वगैरे व्हायचा तेवढाच हे करावा लागला नोकरी सोडली तर त्यावेळेला जे काही अगदीच थोडंफार अल्पस्तल्प शिल्लक राहिलेलं होतं तेवढ्यावरती हे आमच्या ऑफिसच्या शेजारी बनामा हॉल लेन म्हणून गिरगावमध्ये ही होती तुम्हाला कल्पना असेल रॉयल ऑफेअर हाऊसच्या जवळ ए आय टी सीचं ऑफिस आहे तर त्याच्या खालीच त्यावेळी बलावा हल्ले नसतं बाजूने ती गल्ली जायची तर त्या ठिकाणी संतोष बोर्डिंग हाऊस नावाची एक ही होती तिने महिन्याला तीस रुपयाच्या याच्यावरती ते एकत्र जेवण जेवणाची व्यवस्था करीत एक वेळेच्या जेवणाला पंधरा रुपये त्यावेळेला हे होत साधारणपणे तर त्या ह्याच्यामध्ये तेवढं मी का कर, काय कर, करत असे दुसरं चहा वगैरे कॉफी वगैरे काही मी घेतच तसे आणि नाश्ता विस्तार बंदच केली तुम्ही चहा कॉपी नाही मी साली सोडली आणि तेव्हापासून त्याला काही स्पर्श केला नाही पण मग नंतर पुस्तकामध्ये लिहिले मी पुढे अशा साठी होते पुढे खरं चळवळीचं स्वरूप तुमच्या लक्षात यायला लागलं तेव्हा कम्युनिस्ट तत्वज्ञान आणि कम्युनिस्ट पक्ष याच्याबद्दलचा अभ्यास तुमचा होता का तो कसा होत गेला तो कसा होत गेला तसा होत गेल्यामुळे प्रत्यक्ष अनुभवानी असं पाण्यात पडल्यानंतर आपोपच पोहण्याचं तंत्र अवगत होतं हळूहळू तर त्याप्रमाणे तिथे प्रत्यक्षावादी उतरल्यानंतर तिथे व्यवहार करताना इतरांशी वागताना बोलताना रोजची अनेक गोष्टी वाचताना पक्षाचं साहित्य वाचताना पक्षाबद्दल इतरांनी लिहिलेलं साहित्य वाचताना आपोआपच तुम्हाला काही ना काही गोष्टी कळत जातात आणि मुख्यतः डांग्यांचा सहवास त्यांच्याकडे येणार प्र पन्नास प्रकारचे लोक याच्यासोबत बोलताना मिळताना कळतच नाही का आपोआपच कळतं पण मग तुमच्या या सगळ्या प्रवासाच्या पार्श्वभूमी सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्यांदा उषाताईंनी तुमची हालाकीची परिस्थिती ताडून डांग्यांना तुम्हाला फुल टाइमर म्हणून काही देण्याची हे केली तो तो, तो किस्सा सांगा कारण उषादाई डांगे स्वतंत्र म्हणजे जरी आपल्याकडे स्त्रीला महत्व देण्याची पद्धत नसली तरी उषादाई डांगे स्वतंत्रपणे डांगे एवढ्या थोर अशा कम्युनिस्ट नेत्या होत्या स्वतः म्हणतात तशा स्वतःचं कर्तृत्व होतं आणि त्या आपल्या कर्तृत्वाच्या याच्यावर सुद्धा त्या पुढारीच होत्या डांगे <laughs> इथं एकोण एकोणतीस साली तुर्गामध्ये गेले आणि तुर्गात गेल्यानंतर त्याच्यानंतर गिरणी कामगार युनियनमध्ये त्यांच्यावर ह्या काम करत होत्या पण ह्याने काम सोडलं नाही आणि त्या घरी पण बसल्या नाहीत त्या काम करत राहिल्या तर मग एकोणीसशे अठ्ठावीस तर जरपशाही वगैरे झाली बरेच सगळे कम्युनिस्ट लोक पकडले गेले जे उरलेले होते रणदिवे त्याच्यात देशपांडे देशपांडे सेक्रेटरी झाले आणि त्यांनी चालवण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही ते असे हे होत नव्हतं आणि त्या याच्यामध्ये खालचे जे कार्यकर्ते होते त्यांच्यामध्ये पण मग म्हणतात तसे विस्कळीतपणे यायला लागला त्यांच्यामध्ये म्हणतात तसे मतभेद तयार व्हायला लागले मतभेद तयार व्हायला लागले तर त्याची झळ काही लोकांना लागायला लागली त्याच्यामुळे उश्याता येईल ना पण त्याचा थोडासा त्रास झाला त्रास झाला तरी त्यांनी कोणती गोष्ट सोडून दिली नाही त्या काम करीत राहिल्या आणि जे लोक त्यांच्यावर काम करीत होते त्याला घेऊन त्यांनी पुढची चळवळ चालू ठेवली आणि असे मी तुम्हाला काही त्याच्यामध्ये उदाहरण पण दिलेली की काही एका दोन तीन संपाप आले तर कशा प्रकारे लढा दिला हो त्या आणि पार्वतीबाई भोर यांच्याबद्दल तुम्ही विशेष आणलेलं आहे की ज्या होत्याच पार्वतीबाई भोर यांच्याबद्दल मला तसंच हे वाटतं वास्तविक या, या मागास याच्यात त्या महिला मी त्याच्यात हे दिलेलं की दापित याच्यातल्या त्यांचं एकंदर बोलचं त्याच्यातून मराठी फक्त दुसरीच शिकलेल्या आणि त्याच्यामध्ये घरामध्ये त्याला प्रखर विरोध काही बाहेरचं काम करण्याला स्त्री घरातच असली पाहिजे आणि घराच्या बाहेर ती जाताच का माने घराच्या बाहेर तिला जगच असतं का माने असं घरातल्या लोकांची मतं व आता नवरात्रीच्यापेक्षा जवळजवळ दहा बारा एक वर्षात तरी मोठा आणि त्याचं हे असं हे तुला करता का माने तो फक्त घरातच राहा असं असताना त्या बाई स्वतःच्या हिमतीवर इकडे तिकडे जायला लागली ते पहिल्यांदा त्या कुठे एखादी सभा असली तर सभेत जाऊ शकत नसत कारण त्यानंतर त्याच्यामध्ये असं वाटे घर जाऊ तर गेलो होती ती सभा ज्या ठिकाणी व्हायची तिथे शेजारच्या एखाद्या बिल्डिंगच्या गॅलरीमधून त्या कालची सभा बघत ते भाषणं ऐकत असं करता करता त्याची ओळख व्हायला लागली मग त्याच्यामध्ये ते कॉम्रेडिसचे पाटकर होते तांबेटकर होते हे त्यांच्या चाळी वगैरे राहायला आले बळे होते त्या ठिकाणी त्या ह्याच्या गा घराच्या मागच्या खिडकीतून त्यांची मागची खिडकी दिसे त्याच्यानंतर ते काय करतात मिळतात हेही दिसेल मग त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं एखाद्या पाक्षिक किंवा सा जे बुलेटीन वगैरे ते काढत ते त्या त्याला मिळायला लागलं आणि असं असं करता करता त्या परिचय वाढला मग त्या चळवीत यायला लागल्या घरचा घरून सोसून यायला लागल्या त्याला रात्री घरात घेतलेलं नव्हतं हे की असे बाहेर जाऊन हे करते म्हणून तर वगैरे गॅलरीमध्ये तशाच काही अग्गाखालीला हे कर नाही अशा स्थितीत त्या तशात झोपल्या आणि अशा रीतीने काम केलं आणि मग त्याच्यानंतर उशात त्यांचीही द्यायला लागले संपाच काम केलं बीटी ब जो संप झाला प्रसिद्ध एकोणीसशे काम केलं एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की तुम्ही दोन टप्पे अजून महत्वाचे तुमच्या आयुष्यातले खूप टप्पे महत्वाचे वेगवेगळ्या त्याच्यावर मी येणार पण त्याच्यातला एक सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे त्याच्यावर आपण जाणार नाही पण बैतुलच्या सॅनिटोरियमचा तुमचा प्रयोगात तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर काम केलात तो एक टप्पा त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे डांगे दिल्लीला निघून गेले oh. आणि त्यानंतर तुम्ही मुंबईत राहणं पसंत केलं oh. आणि गिरणी कामगारांच्या चळवळीशी तुमचा दाट संबंध आला आणि कॉम्रेड लागले तो सगळा प्रसंग आता सांगा म्हणजे गिरणी कामगारांची चळवळ ही आजच्या पिढीला जवळपास माहीत नाही आणि जी काही तुकड्या तुकड्यात माहिती आहे ती ही फार आक्षेपार्ह अशा पद्धतीने माहिती आहे त्याच्याबद्दल तुम्ही सांगा त्यात मी ज्यावेळेस चळवळीमध्ये आलो त्यावेळी मास्फर्क करायचा हे उद्देशाने झालेलो होतो परंतु झालं असं की त्या ठिकाणी माझी डांग्याची गाठ पडली आणि डांग्याने मला डायरेक्टली ए आय टी यू सेंट्रल से से ऑफिस होतं त्या अर्थात मुंबईमध्येच होतं डांगे त्याचे जनरल सेक्रेटरी होते आणि मी मी त्याच्यावरून काम करतो आयटक नावाने आयटकवरून होत होते आयटक म्हणजे ए आय टी यू सी या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस तर त्याच्याबद्दल त्या त्याने मला त्या पहिल्या दिवशी ते घेऊन गेले आणि तिकडे मला काम करायला सांगितलं तिकडे हे काही महिने जवळजवळ ते तीन एक महिने काम केलं तर मी तिथलं ऑफिस सेक्रेटरीच झालो तिथले जे काम करणारे प्रेमसागर गुप्ता म्हणून होते ते नंतर दिल्लीला गेले आणि मीच तिथलं काम बघायला लागलो आता हे करताना मग तिथल्या जबाबदाऱ्या वाढल्या ना पहिल्यांदा अशी परिस्थिती होती मला त्या एकंदर ऑफिसची काही माहिती नव्हती तिकडच्या कामाची काय माहिती नव्हती तिकडच्या एकंदर लोकांची माणसांची सुद्धा काही परिचय नव्हता मग ते मी डांग्याला म्हणावं ज्यावेळी त्याने मला पहिल्यांदा नेमलं त्यावेळी की तुम्ही मला ऑफिस सेक्रेटरी करतात पण हे कामाची मला माहिती काही नाही एवढंच म्हणाले होईल हळूहळू काही काळजी करू नका काही अडलं तर समोर घाटे आहेत त्याला विचारत जा घाटे हे त्यावेळेस पार्टीचे मोठे पुढारी होते जसे डांगे तसेच घाटे तर ते आमचं ऑफिस आणि समोर बंदी रस्ता पलीकडची जी बिल्डिंग होती तिथे पहिल्या बाजूच घाटे हे राहत असं ते डॉक्टर नारायणराव म्हणून त्या ठिकाणी राहत त्याच्याकडे राहत ते सिंगलच होते ते वेगळे काही केलेलं होतं ते त्यांचे मित्र होते त्यांच्याकडे ते राहत तर त्या त्या ते समोरच राहत त्यांचा परिचय झालेला होता मग त्याप्रमाणे मी त्याला विचारायला लागलो पहिल्याच दिवशी एक तार आली की अमुक काही गोष्टीसाठी मला काय करायला सांगा खाली सई युसुफ आता युसुफ कोण हे मला माहीत नाही त्याचा प्रश्न काय हे मला माहिती नाही काय करावं बरं तबडताब सल्ला पाहिजे होता त्याला मग मी लगेच गेलो घाट्याला विचारलं गे बघा काय ते म्हणजे युसुफ हे कानपूरच्या गिरडे कापगरचे मोठे पुढारी आहेत जुने पुढारी आहेत तर याच्याबद्दलचा सल्ला वगैरे काय पाहिजे आता काय सल्ला पाहिजे तो खरं म्हणजे तो प्रश्न घाट्यालाही माहिती नव्हता त्याने सांगितलं असं कर तू डांगेला ज्या त्या तार दे ही तार कोट कर आणि नंतर त्याला सांगितलं जो सल्ला असेल तो डायरेक्टली तुम्ही ते युसुफला कळवा अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की हे क करीत जा मग अशा प्रकारे मार्ग काढता करता ते आपोआपच हळूहळू शिकेल पण मग डांगे दिल्लीला निवड झाल्यामुळे गेले पक्षाच्या केंद्रस्थानी त्यानंतर तुम्ही मुंबईत कॉम्रेड पाटकरांबरोबर गिरणी कामगारांच्यामध्ये काम करत राहिले त्याचं काय कारण याचं कारण मी पटल्याप्रमाणे मी त्या ऑफिसच्या कामामध्ये काम करायला लागल्यानंतर हळूहळू मी ते चांगलाच रोळलो तू इतका रोळलो की नंतर डांग्यांची असं हे झाले की मी आता तिथेच काम करणार ऑफिस जेव्हा शिफ्ट झालं त्यावेळेला ते असं धरून चालले होते की मी त्यांच्याबरोबर तिकडेच जाणार म्हणजे सेंट्रल ऑफिसमध्ये आणि त्यांनी त्याप्रमाणे तिकडे पण के केलेली होती पण माझा तसं विचार नव्हता की इथे तिथे जाऊन ऑफिस वर्कच करीत राहायचं आणि हे त्या त्या ऑफिसचा एक भाग म्हणणंच राहायचं माझा असं विचार होता की ट्रे बेसिक ऑर्गनायझेशनची कामगार वर्गाची असते प्रायमरी ऑर्गनायझेशन त्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करायचं मग मी असं मग विचार केला की ह्या याच्यामध्ये आपण दिल्लीला जायचं नाही इथेच काम करायचं ते मी डाग्याला सांगितलं की मला बाबा काही दिल्लीला यायचं नाही आहे आणि आता मला जवळजवळ सहा वर्ष झाली आता मी पुष्कळवर्ष हे घ्यायचं काम केलं सेंट्रल ऑफिसचं आता मी डायरेक्टली आता काहीतरी मास्क वर्क करू इच्छितो तर मला तर तुम्ही एखाद्या कोणत्या युनियनमध्ये पाठवा hmm. आज पहिल्यांदा डाक्यांनी सांगितलं इथे तिथे सुद्धा तुझी गरज आहे वगैरे कोणांचा बिचारा म्हटलं नाही मी काही दिल्लीला येणार नाही हे माझं मत पक्कं कळल्यानंतर मग त्यांनी सांगितलं ठीक आहे आणि त्यांनी ह्यांना बोलवलं पाठकर्दा आणि सांगितलं हा तुझ्या ताब्यात देतो आहे याची व्यवस्था त्याला काय काम द्या आणि त्याप्रमाणे असेल त्या त्याचा योग्य तो उपयोग करून घ्या असं त्यांनी सांगितलं यावर आपण गिरणी कामगारांची तेव्हाची अवस्था आणि तेव्हा युनियनची काय अवस्था होती याच्यावर येणार आहोत पण त्याच्या अगोदर घेणार आहोत ब्रेक <laughs> ब्रेक नंतर संवाद राजू परळेकरांची मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत त्यावेळेला गिरणी कामगारांचं काम, काम तुम्ही सुरू केलं तेव्हा काय गिरणी कामगारांची मुंबई स्थिती होती मुंबईची स्थिती काय होती आणि भारतीय राजकारणाची काय एकंदरी त्यावेळेला हे सत्तावन्न साल होतं नुकतंच इलेक्शन होऊन गेले होतं संयुक्त महाराष्ट्राचा लढा होऊन गेलेला होता आणि ही सार्वत्रिक निवडणूक होऊन गेली होती त्या निवडणुकीमध्ये मोठ्या फार प्रचंड संख्येनं लोकांनी संयुक्त महाराष्ट्र समितीला पाठिंबा दिलेला होता संयुक्त महाराष्ट्र समिती बनलेली होती आणि महाराष्ट्रामध्ये तरी मराठी जनतेच्या मनाचा ताबा हा तिने घेतलेला होता त्यामुळे या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा प्रचंड पराभव झाला प्रचंड पराभव संबंध एकत्र त्यावेळेला असेंब्लीचे दोनशे चौसष्ट मेंबर होते त्याच्यामध्ये समितीला एकशे तीस जागा मिळाल्या आणि काँग्रेसला एकशे चौतीस मिळाल्या आणि काँग्रेसची तरली ती विदर्भाच्या आणि काही प्रमाणात मराठवाड्याच्या याच्या याच्यावर ओके पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोकणमध्ये खुद्द मुंबईमध्ये सुद्धा जागा वगैरे काँग्रेसला सगळ्या गप्वाव्या लागल्या पण मला प्रजासमाजवादी पक्षामुळे समिती सत्तेवर येऊ शकली नाही ना हो कारण त्यांची पहिल्यापासूनच भूमिका अशी होती त्याला खरं म्हटलं कम्युनिस्टांबरोबर सहकार्यच नको होतं कम्युनिस्ट हे त्याचे एक नंबरचे शत्रू होते काँग्रेस ही नंतरची होती परंतु झालं असं की संयुक्त महाराष्ट्र लढ्यामध्ये आम्ही दोघे एका बाजूला आलो या याच्यामध्ये पण ते जरी आलो तर ते ऑलवेज अनइझी आहे नावर कंपनी त्याला आमच्याबरोबर राहणं अगदी अस्वस्थच असत ते कसंही करून समिती लवकरात लवकर संपेल कशी आणि आपण इथून बाहेर कोंडाडून बाहेर पडतो कसे असं त्याला व्हायचं या सगळ्या लढ्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या गिरणगाव आणि गिरणी कामगाराने जो एक भूमिका बजावली त्याच्याबद्दल थोडं सांग गिरणी कामगारांची त्याच्याबद्दल भूमिका फार महत्वाची ठरली त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती ज्या वेळेनंतर बघ सेनापती बा, बापटावर जो पहिला हल्ला झाला थोडा फाउटवरती आणि ते जखमी झाले त्यानंतर मग पुढचं काय करायचं या याच्यामध्ये लगेच मग त्याच्यामध्ये कळ झाला आणि विशेषतः त्याच्यामध्ये तरुण लोकांनी जास्ती पुढाकार घेतला त्या ह्याच्यामध्ये तुमच्या दिनूरंडे त्याच्यावरती एक हे लिहिलेलं आहे आपलं आपल्या वाचनात ते आलेलं असेल तर त्या ह्याच्यामध्ये त्याने पुढाकार घेऊन अशा याच्यावर एक योग परिषद म्हणून घेतली आणि त्या ह्याच्यामध्ये हा लढा पुढे चालवला पाहिजे असं केलं तर चा झाल्यानंतर काँग्रेसने त्याच्यामध्ये एकदा विरोधाची भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसचे पुढारी बाजूला पडले शंकरराव देव आणि काकासाहेब गाडगिळ ही सगळी मंडळी बाजूला झाली ना आणि मग आता पुढे काय करायचं असा प्रश्न आला तो पण नवीन पुढारी पुढारी कमिटी वगैरे अशी काही तयारी नव्हती संयुक्त महाराष्ट्र परिषद ही जी आधीची होती ती आता निष्प्रभ झाली कारण पुढारी पण सगळं काँग्रेसचं होतं त्याच्यामध्ये ते बाजूला झालं आणि त्याने उलट असं सांगितलं की आता लढा संपला आता हे नाही हे ॲक्सेप्ट करावं असं त्यांचंही झालं मग संयुक्त महाराष्ट्र समिती बनली आणि हा लढा पुढे जायचं असं ठरवलं आणि लोकसभा त्या काँग्रेसच्या याला बाद सोडून ते समितीच्या यायला आले आता त्यावेळेला असं होतं की ब लढा सुरू करायचा म्हणजे काय मग त्यावेळा गिरडी एक प्रचंड कामगाराची परिषद भरवण्यात आली त्यात मोठ्या प्रमाणावर गिरडे कामगार उतरला आणि तो कम्युनिस्टांच्या एखाद्या प्रयत्नाने उतरवला बापूराव जगताप पाटकर यांनी फार त्यावेळेला काम केलं आणि गिरडे कामगार त्यावेळेला समितीच्या मागे आणि त्या लढाईच्या मागे खंबीरपणाने उभा राहिला मग त्याच्यानंतर पुढे तो लढा चालूच राहिला दुसरं एकंदर हे झालं आणि त्या ह्याच्यामध्ये गिरणी कामगारांनी अगदी शर्त केली जे एखादं एकशे पाच लोक त्याच्यामध्ये जर मारले गेले त्याच्यातले मेजॉरिटी जर तुम्ही बघायला गेलात तर ती गिरडगावात नाही मग काही त्याच्यात गिरगावात नाही पण दादरपासून गिरगावपर्यंत याच भागामध्ये जास्तीत जास्त झाली आणि दादर आणि गिरगाव दोन भाग जर थोडीस सोडली की जे एखादं मध्यमवर्गाच्या आणि ह्याच्यामधली होती तर पाण दायगावपासून जर तुम्ही पाहायला गेलात तर फार ते एकंदर भायखळ्याच्या ह्याच्यापर्यंत सगळे एकंदर हा होता आणि त्याच्यावर जास्तीत जास्त होतात पण त्यामुळे एकंदर त्यांचं महत्त्व एकदम हे वाढलं तुम्ही गिरणी गिरणी कामगारांमध्ये इतके वर्ष काम करतात अनेक स्थित्यंतर आणि अनेक बदल तुम्ही पाहिलेत तुम्ही काम करता आता हे जे तुम्ही सांगता सत्तावनच्या निवडणुकाहून गेलं त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा लढा पेटला आणि एकोणीसशे साठ साली संयुक्त महाराष्ट्र शेवटी काँग्रेसला द्यावा लागला महाराष्ट्राला मुंबई मिळाली तेव्हा गिरणी कामगारांची नेमकी स्थिती काय होती त्यावेळापासून ते सदुसष्ट सहासष्ट सदुसष्ट पर्यंत की काँग्रेसला कम्युनिस्टांचा भय वाटायला लागल्यामुळे शिवसेनेची निर्मिती झाली तिथपर्यंतची परिस्थिती संपूर्ण काय होती त्यावेळा असं होतं की का गिरणी कामगार ह्याच्यामध्ये एका एका राजकीय दृष्टिकोनातून सविस्तर मागे उभा राहिला परंतु गिरणी काम जे स्वतःचे प्रश्न कुचंबतच पडले होते ते कोणीच बघत नव्हता एकोणीसशे पन्नासचा संप हा फुटला होता तो प्रजासमाधी पक्षाने केला दोन महिने तो चालला आणि शेवटी त्याच्यापासून काही मार्गही निघाला नाही तो मिटला मिटलाही नाही आणि तडजोडी काय झाली नाही तो फुटला आणि लोक कामावरती गेले आणि ते झाल्यानंतर तेव्हापासून लोक जरा वाईट ह्याच्यातच होते एक त्याचं कारण असतं की जी कामगारांची अधिकृत युनियन म्हणून जी होती जी कायद्याने एकंदर लोकांच्या ह्याच्यावरती मारण्यात आली होती राष्ट्रीय मेलमजदूर संघ काँग्रेसची युनियन ती एकंदर कामगारांच्या बरोबर खऱ्याने काही काम करत नव्हती ती एकंदर मालक मालकधर्जिणी युनियन म्हणूनच काम या कामगार तिला ओळखत आणि त्या युनियनमुळे आपल्याला आपल्या बागड्या मिळत नाहीत अशी लोकांची पक्की धारणा झालेली होती त्याला लढ्या वर्जच होता त्याला आणि एकतर तो कायदाच असा आहे या कायद्यानं मान्यता किंवा मिळाली पण तुम्हाला लढा वगैरे तसा काही करताच येत नाही तुम्ही आधी अर्ज विनंती करायच्या त्यातून जर तुम्हाला आधी मिळाली नाही तर कोर्टात जायचं ॲडज्युडिकेशनला जायचं परंतु लढा याच्यावर तुम्हाला करताय काय तसे कायद्याच्या याच्याप्रमाणे आणि त्यामुळे प्रश्न सुटत तसंच मालक म्हणत जा कोर्टात रा अडकून तिकडे अशा याच्यामुळे मागण्या मिळत नव्हत्या लोक अत्यंत त्रासलेले होते कुचंपणा झालेली होती आणि पुढे काय लोकांच्या पुढे प्रश्न होता अशा परिस्थितीमुळे लोकांना जर असं वाटायला लागलं की जसं एकंदर हे सगळ्या पाच पक्ष एकत्र आले त्यांनी कमिटी केली आणि संयुक्त महाराष्ट्र समिती झाल्यानंतर काँग्रेसचा प्रचंड पराभव त्यांनी केला आणि समज महाराष्ट्राचं राजकारण बदललं तसं या टेक्स्टाईलमध्ये सुद्धा हे जर पाच पक्ष एकत्र आले आणि त्यांनी जर अशीच युनियन केली तर राष्ट्रीय संघात ते चितपट करून टाकतील अशी लोकांची भावना तयार झाली आणि मग लोकांमधनं मागणी यायला लागली की तुम्ही अशी युनियन करा आणि या ठेवण्यामध्ये आमच्या गिरणी कामगारांच्या गळ्याभोवती हा जो फास्ट पडलेला आहे या राष्ट्रीय बेलवजू संघाचा हा काढून टाका अशी लोकांकडनं मागणी यायला लागली त्याच्यामध्ये प्रजासंता याच्याकडे पहिल्यांदा दुर्लक्ष केलं त्यांनी सांगायला सुरुवात केली ते एक कामगाराचे प्रश्न बघायला त्यांच्या त्याचे युनियन्स आहेत हे काय आमचं काम नाही आहे आमचा प्रश्न फक्त एवढ्या पुरतं संयुक्त <coughs> महाराष्ट्र मिळवणं याच्या पलीकडे आमचं काहीही काम नाही का आणि आम्ही काही हे बघणार नाही परंतु जिथे ते जाते प्रत्येक सवय मला प्रश्न यायला लागले इतकं सगळे तर जे पी एस पीचे कॉर्पोरेटर निवडून झाले होते आमदार निवडून आले होते त्यांना लोक घेरा करून विचारायला लागले याचं काय तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी एकत्र आलात आमदार झालात तो तुमचा प्रश्न सुटला पण या ठिकाणी तुम्हाला निवडून देणार आमच्या प्रश्नाचं काय तिथे तुम्ही एकत्र येऊ शकला तिकडे काय येऊ शकत नाही असे ठिकठिकाणी भागाभागावाले प्रश्न यायला लागले आणि मग ते आमदार आणि कॉर्पोरेटर्स विचारायला लागले पुढारे ना लोक असं म्हणत आहेत याचं का काय तुम्ही काय एकत्र येऊ शकत नाही आणि मग येशोशी समजले की आता ह्याच्यामध्ये बरी काय थांबता येणार नाही ते समंजस पुढारी होते समंजस पुढ समंजस होती आणि प्रसंगी स्वतःच्या पक्षाच्या विरुद्ध सुद्धा उभं उभारण्याची त्याची ही होती कारण त्याला भासपस होता त्याला स्वतः पायाला काही जमीन पक्की असते ना तो एवढा हा काहीत नाही तसं झालं ते आणि मग एकज्युटी युनियन काढायची ठरली त्याच्यामध्ये कशी हे मी सांगितलेलं आहे संवाद पुन्हा एकदा आपलं स्वागत इथे एक प्रश्न असा आहे की या सगळ्या हालचालींमध्ये एक युनियन बदली गिरणी कामगारांची आणि असा एक घट्ट असा लढा वर्गीय लढा सुरू कर म्हणजे मुंबईतलं जे वातावरण होतं अशा एका कालखंडामध्ये शिवसेनेचा जन्म झाला अशांत कालखंडामध्ये त्यातला एक साधारण गोष्ट अशी की संयुक्त महाराष्ट्र समितीने निवडून आल्यावरही सत्ता हातात घेणं शक्य असताना सत्ता हातात न घेता ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राला के विरोध केला होता त्या काँग्रेसच्या हातात सत्ता दिली त्याचं त्याची निराशा होती लोकांच्या मनामध्ये की मराठी माणसाच्या बद्दल त्याचा तुम्ही एक विश्लेषण त्याचा स्वतःच्या पर परिप्रेक्षामध्ये केलेलं आहे की शिवसेनेचा या सगळ्या रागाचा फायदा घेऊन जन्म काँग्रेसकडनंच झाला त्याच्याबद्दल पुढे सांगा याच्यामध्ये जर शिवसेनेचा जन्म जा झाला तो खरं म्हणजे काँग्रेसच्या आणि ह्याच्या गरजेतून झाला प्रतिगामी शक्तींच्या कारण स एकतर सदुसष्ट सालाची जी निवडणूक वगैरे झाली त्यावेळेला सगळीकडे काँग्रेसला पण मोठी पिछाड झाली म्हणजे सा आठ राज्यामध्ये तर काँग्रेसच्या हातून सत्ताच गेली आणि पार्लमेंटमध्ये काँग्रेसची जी मोठी मेजॉरिटी होती ती जाऊन फक्त चाळीस लोकांचं मात्र धिक्क्य राहिलं म्हणजे वीस खासदार जर फुटली आणि इकडून तिकडे गेले तर काँग्रेसच्या हातून पार्लमेंटसुद्धा गेली असती अशी परिस्थिती होती आता हे झाल्यानंतर इकडच्या भांडवलदार वर्गाशी चर्चा चिंता पडली आता काँग्रेसचं आत्तापर्यंत आपल्याला सांभाळलं आणि आपण काँग्रेसला सांभाळलं पण उद्या जर काँग्रेस बुडाली तर पुढे आपलं काय हा विचार सुरू झाला आणि मग त्याच्यानंतर भांडवलदार वर्गाचे विचारवंत पुढारी होते ते लेख लिहायला लागले इथं एक्सप्रेसमधनं त्याच्यात टाईम्स ऑफ इंडियामधून लेख यायला लागले टाटाच्या लेख आला नाणी पालखीवाला ॲक्टिव्ह झाले आणि त्याचं सांगणं काय हिंदुस्थानला संसदीय लोकशाही काही उपयोगाची नाही या ठिकाणी प्रेसिडेन्शियल हीच पाहिजे अमेरिकेत जशी आहे तशी याचं कारण असं एका प्रेसिडेंटला मॅनेज करणं जास्ती सोपं आहे पाचशे त्रेचाळीस लोकांना मॅनेज करीत बसण्यापेक्षा एक प्रेसिडेंटला मॅनेज करणं जास्तीत सोपं आहे म्हणून हिंदुस्थानला प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी हीच जास्ती सुटेबल आहे असं त्याचं म्हणणं सांगायला लागलं दुसरं म्हणजे आता हे होत असताना दुसरं काय कारण संप लढे सगळीकडे वाढत होते बा मागण्या सगळीकडे होतात कोंडी होत होती आणि लोकांना धडा केल्यानंतर काही ना काय मिळत होतं त्या विशेषतः नवीन जे कारखाने येत होते ना इंजिनिअरिंग केमिकल फार्मास्युटिकल रबर प्लास्टिक ह्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन बरंच होतं आणि प्रॉफिट मार्जिन असल्यामुळे जिथे झगडा व्हायचा एकंदर त्या ठिकाणी चांगल्याचे हे जर संप वगैरे झाली तर त्या ठिकाणी मालकांना काही ना काही द्यावं लागत होतं त्यामुळे व्हायला लागलं असतं की त्या ठिकाणी बा बा काम गिरणी कामगारांपेक्षा ती पुढे जायला लागली एक वेळ टेक्स्टाईलचा कामगार सगळ्या कामगार वर्गाचा पुढा होता आणि लोक मागणी अशी करीत की गिरणी कामगारांचा सारखा महागाई माल द्या गिरणी कामगारांसारखा बोनस अमाल द्या अशी इतर जण लोक मागणी करीत होते आता अशी परिस्थिती झाली की आम्ही ते शिडीमध्ये पण खाली राहिलो आणि हे सगळे बाकीचे लोक त्याच्यावर गेले अशा याच्यामध्ये मग यावेळेला हे आलं की आता पुढे एकंदर करण्याच्या आहे नाही मग मालकाला असं वाटायला लागलं आता या ठिकाणी वेगळी काहीतरी करायला पाहिजे सप्प फोडायला काय हे करावं तर त्याच्यामध्ये शिवसेनेने आपली उपयुक्तता आधी सिद्ध केलेली होती आधीसुद्धा सप्प फोडे काम का होतेच वापरत होते पण ते रेग्युलर गुंड होते त्या गुंडांना काय राजकीय तत्पर नव्हतं त्याला काय ज्याला विथिक म्हणतात काही एकंदर लोकांना राऊज करील अशा प्रकारचं त्याच्यामध्ये नव्हतं ते म्हणजे ज्याला म्हटलं ते मर्सिलरीज ज्याला म्हणतो आपण पैशा काम करणारे असे लोक होते शिवसेना त्या मालकाने जी ज्या जन्माला घातली ती एक संपूर्णपणे वेगळी क कल्पना घेऊन घातली आणि त्याने कसं केलं लो? की लोकांना एकत्र असं भारलं की त्या ठिकाणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज भगवा झेंडा जय भवानी लोकांचं जो एक म्हटलं त्या जुना ह्याचा जो गौरव ती जुनी एकत्र जे आज गौरवाची चिन्ह ती जागृत केली आणि त्याला वापरलं मात्र असतं की त्या ठिकाणी लो त्या सामान्य लोकांच्या विरुद्ध भांडवलदाराच्या सेवेसाठी कसं करता येईल तर ते केलं टाटा टाटा उभे राहिले राहिले होत ना म्हणजे राहिले ते राहिले ह्याच्या ह्याच्यावरती पण नंतर त्याला पाठोपालाच होता स्वतः राहिले ते स्वतंत्र पार्टी होती त्यावेळेस प्रजा समाजवादी पक्षाने पण युती केली मधुद्यानी एकत्र भाष बाळ त्याने जो दोघांनी युती केली मधुदंडावर त्यांनी पहिल्यांदा त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली शिवसेनेला पहिल्यांदा जे एखादा गुंड पण त्या एकंदर छप्प फोडायची म्हणून एक केली जाईल त्यांना एकंदर एक, एक, एक राजकीय पक्ष म्हणून प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा हातभार मधू दंड्यावर त्याचं आकारण लागला ते काय ते समजून त्यांनी केलं असेल असं नाही पण ते तसं केलं आणि नंतर मग शिवसेना जी झाली ती झाली पण मला यातला एक सगळ्यात महत्वाचा तुम्ही भाग लिहिलेला आहे शिवसेनेच्या बाबतीत शिवसेनेच्या गिरण गाव किंवा परळ लालबाग डिलायल रोड सगळा जो कष्टकरी वर्गाचा भाग होता तिथलं जे वर्चस्व आहे दळवी बिल्डिंग ले 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 या सगळ्याचं वर्चस्व आहे ते कृष्णा देसाईंच्या हत्येनंतर निर्माण झालेलं वर्चस्व आहे तो ती घटना तुम्ही फार परिणामकारक परिणामकारकरीने लिहिलेली आहे कृष्णा देसाई हे नाव सुद्धा आता बऱ्याच लोकांना माहीत नसेल नेमकी कृष्णा देसाई कोण होते आणि काय झालं त्यांचं कृष्णा देसाई हे स्वतः कामगारच होते या ह्याच्यामध्ये कामगार लढाऊ कामगार तर तो पहिल्यापासूनच ते असे म्हणजे तापट आणि दुसरं म्हणजे पुढाकार घेणारे पहिल्यांदा आपल्या खात्यातले पुढारी होते नंतर गिरणीचे पुढारी झाले एकदा तर असं झालं की मावा तुमचा जो मॅनेजर होता त्या संपच्या एका लढ्यामध्ये याने त्याला पकडून त्याच्या गळ्यात दोर बांधून त्याला खात्याबद्दल फिरवला अशा प्रकारे लोकांमध्ये त्याचं विलक्षण हे झालं की म्हणजे हा खराब पुढारी आहे याच्यामध्ये आणि मग लोक ती गिरण बरोबर राहायला लागले त्याच्यातो मग बेचाळीसचा लढा आला त्याच्यामध्ये कृष्णाने पुढाकार घेतला नंतर रॉयल इंडियन नेव्हीचे आलं त्याच्यावर त्याने पुढाकार घेतला ते कम्युनिस्ट होते हो नाही त्यावेळेस ते त्याने आर सी पी आय म्हणून त्यांची होती रेव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया अशी एक वेगळी ही होती त्याच्यामध्ये ते पहिल्यांदा होते आणि नंतर मग जेव्हा आपल्याला दिसलं की रेव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टीचा सुद्धा मार्ग पुढे शेवटपण जात नाही आणि दुसरं वाट ही काय ऑलिंड तशी ही नाही हा एक टेंटर ग्रुप आहे ज्याच्यावर जाऊन पुढे जाऊन काय हे करता येणार नाही मग ते कम्युनिस्ट पार्टीमध्ये आले आणि मग त्याच्यात जरी आले तर मग पुढारी झाले या ह्याच्यामध्ये तर कृष्णा देसाई हे कसं कामगार वर्ग पुढे आलेला खरा खोरा पुढारी होता तो त्याने इंग्लिश हे फारसं हे केलेलं होतं ज्याला शास्त्रीय तत्वज्ञान म्हणतात तर श्री हे केलेलं होती परंतु माणसंच फार चांगली होती लोकप्रधला जो पे भिडणं त्याला त्याचा विश्वास संपादन करणं तरुणांना आपल्या जो बळवून घेणं त्याला कामाला लावणं त्याला ॲक्टिव्ह ठेवणं तो फार याचा करायचा आणि जबरदस्त बनोहर बा मला इथे सांगा की तुम्ही तुमच्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे की कृष्णा हत्या झाली त्याच्यानंतरच्या सभेमध्ये भाषण करत असताना कॉम्रेड यशवंत चव्हाण असं म्हणाले की कृष्णा देसाईंचे हत्या करणारी दोन माणसं आहेत एक नाही एक खुले नंबर एक बाल ठाकरे आणि खुले नंबर दोन वसंतराव नाईक या सगळ्या पार्श्वभूमीवर कम्युनिस्ट पार्टी आपण परत कम्युनिस्ट पार्टीकडे जाऊ कम्युनिस्ट पार्टीमध्ये पण वेगाने घटना घडत होत्या भारताची जी अखंड कम्युनिस्ट पक्ष होता त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे ऑल कॉम्रेड्स आर इक्वल बट सम कॉम्रेड्स आर मोर इक्वल दॅन अदर असं तुम्ही तुमच्या पुस्तकात सुद्धा नमूद केलेलं आहे असं तुम्ही स्वतः लिहून ठेवलेलं आहे त्या जो खळबळ आहे आणि त्यातून झालेली फूट आणि फाटाफुटी आहेत त्याच्याबद्दल थोडंसं त्याचं एक हे असं म्हटलं की हे ज्या सगळं सा चालत होतं आणि संयुक्त महाराष्ट्राची हे होत होती त्याच वेळेला आंतरराष्ट्रीय राजकारणाची बऱ्याच गोष्टी घडत होत्या या याच्यावर त्याच काळामध्ये तुमचे विरोधांचं प्रकरण झालं त्याचा उपयोग करून सम प्रजास पक्षांनी सविते फोडण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर पुढे जर ते झेकचं डेपसेकचं प्रकरण झालं त्याही हा हाच प्रकार झाला आता ही त्याच्यामध्ये होत असताना कॉ कम्युनिस्ट पार्टीमध्ये सुद्धा मतभेद तयार होत होती त्या आंतरराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये चीन आणि सोवियत युनियन यांच्यामध्ये मतभेद तयार झाले खरं म्हणजे ते होण्याचं काही एवढं कारण नव्हतं त्याच्यामध्ये एकोणीसशे एकसष्ट सालामध्ये सोव्हियत पार्टीने जगात झालेले बदल लक्षात घेऊन आता पुढच्या एकंदर काळामध्ये सगळ्या कम्युनिस्ट पार्ट्यांचा व्यवहार काय असावा धोरणाची दिशा काय असावी हे ठरवण्याचा विचार करण्यासाठी जगभरच्या कम्युनिस्ट पार्ट्यांची पुढाकार बाब पुढारी यांची ब बैठक मॉस्कोला बोलावली एक्क्याऐंशी पार्ट्याचे प पुढारी त्याला आलेले होते त्याला माउत सिद्ध स्वतः हजर होते चायनीज शिष्टमंडळ समोर हजर होतं आणि एखादं खूप दिवस झाली जवळ एकवीस दिवस सतत चर्चा झाली आणि चर्चा होऊन एक डॉक्युमेंट त्याच्यामध्ये अप्रूव्ह करण्यात आला त्याच्यामध्ये मुख्य तत्व होतं ते असं की आता युद्ध हे अटळ नाही पुढे असं होतं की साम्राज्यशाही जोपर्यंत आहे तो युद्ध होणारच कारण ते प्रदेश निर्धारित प्रदेश ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार तिकडची जनता त्याला विरोध करणार युद्ध हे अटळ आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी की भांडवलशाहीचं राज्य जर उठून टाकायचं असेल तर स्ट्रगल स्ट्रगलला करणं आवश्यकच होणार क्रांती हां ती करावीच लागेल तर हे त्याचं त्यांचं दुसरं हे होतं तर या ह्याच्याबद्दल त्यावेळेला वेगळं हे झालं आणि त्याने असं हे केलं की युद्ध हे अटळ नाही युद्ध होण्याची शक्यता आहे जरूर आहे जो पण साम्राज्यशाही आहे तो पण होण्याची शक्यता आहे परंतु आज एकंदर अशी परिस्थिती की जगामध्ये एक नवीन परिवर्तन झाले ते असं की आज आता सोशलिस्ट त्या कॅप अस्तित्वात झालेला आहे सेकंडली त्याच्यामध्ये सोशलिस्ट इकॉनॉमी तयार झालेली आहे सोशलिस्ट मार्केट तयार झालेलं आहे आणि ह्याचा फार मोठा परिणाम या ठिकाणी जगभरच्या याच्यावर झालेला आहे पूर्वी आर्थिक कोंडी व्हायची साम्राज्यवादी राष्ट्रांकडून तुम्हाला कुठे कर्ज मिळू नये तुम्हाला कुठे विकासाची संधीच मिळू नये आता तसं राहिलं नाही आता या ठिकाणी हिंदुस्थानामध्ये आपल्याला इथे पेट्रोलचा धंदा काढायचा होता हे सांगत तुमच्याकडे देशात पेट्रोल मिळणारच नाही इथे ते नाहीच आहे देशामध्ये हे इकडचे एक्सपर्ट सांगत होते नंतर त्यांनी त्याचे रुमानियाचे एक्सपर्ट्स आणले आणि रुमानियाच्या एक्सपर्ट्सने ते शोधून काढलं आणि हिंदुस्थानमध्ये पेट्रोलचा धंदा सुरू झाला या ठिकाणी पहिल्यांदा पण ज्यावेळी लोखंडाचा आणि एकाच हे केलं जवाहरलाल नेहरू पहिल्यांदा गेले तर त्यांनी इंग्लंडला विचारलं आणि आम्हाला एखाद्या लोखंडाचा इथे कारखाना काढायचा आहे तर या ठिकाणी आम्हाला ते मदत करा त्यांनी सांगितलं तुम्हाला लोखंडी वस्तू काय काय पाहिजे त्यावेळी देऊ सगळ्या ह्याच्यामध्ये कारखान्याला आत्ता काय आमची आवालाच आम्हाला कमी पडतं आम्ही काही करू शकत नाही अमेरिकेला गेले जर्मनीला गेले कोणी त्याला कारखाना दिला नाही आणि मग त्याने सुद्धित युनिनला सांगितलं मला घेऊन जा आणि मग हा भिलाई उभा राहिला ते भिलाई आल्यानंतर आणि हिंदुस्तानची कोटी फुटली आणि हिंदुस्थानचं सगळं स्टील मार्केट आता सुरळीत युन्याच्या हातात झाली म्हटल्यानंतर मग बडतपूरचा दुसरा यांचा कारखा याचा झरसुगडाला त्यांचा वेगळा कारखाना निघाला पण जर्मनीचा आणि यांचा मग त्याच्यानंतर इतर लोक यायला लागले आणि इतर कारखाने उभे राहिले मग त्याच्यानंतर रशियाने पुन्हा भेलायला वेगळा हा काढला पण सांगायचा मुद्दा असा की या याच्यामध्ये ही आर्थिक कोंडी फोडण्याचं काम ही सोशेस कॅब जो आला आता मार्केट आलं तुमचा माल कुठे विकला जात नव्हता सोवियत युनिस आमच्याकडे पाठवा जो असेल तो पाठवा आम्ही घ्यायला तयार होतो म्हणजे हे जे जी त्यांची कोंडी व्हायची ती संपली आणि त्यामुळे त्याला एक आशा वाटायला लागली आणि म्हणून त्याच्या जगामध्ये थोडी ब्लॉक तयार झाला आता इथे इथे सगळ्यात खूप महत्वाची गोष्ट आहे की त्यातल्या ज्या फाटाफुटी आहेत त्याचे दुरगामी परिणाम नंतर झाले आणि जवळ आलेले यश दूर जाण्यात झाले आणि नंतर जगाची नंतर बदलून गेली एक्क्याण्णव नंतर वगैरे या सगळ्यावर आपण बोलणार आहोत आणि या पुस्तकातले अनेक आणि इतर अस्पर्श मुद्दे जे अजून आहेत कम्युनिस्ट पक्षामध्ये फाटाफूट झाली हा एक फार मोठा धक्का होता तो कसा काय घडून आला म्हणजे एकोणीसशे चौसष्ट साली ही प बा तसा पक्ष अधिकृतरित्या फुटला परंतु तो अधिकृतरित्या फुटण्याच्या आधी त्याच्या आधी चार पाच वर्ष तो पक्ष जसा दोन कॅम्प्समध्ये वाटला गेला होता किंवा एका पक्षाच्या आवरणाखाली दोन हे फंक्शन होत होते की दोन हे का पक्ष कार्यरत होते असं म्हटलं तरी सदस आली हा त्याचं कारण असतं जे मतभेद तयार झाले ते आधी जे वरपासून तयार झालेले होते मी मागाश आपल्याला म्हटलं की एशि पार्ट्यांची परिषद भरून त्याच्यामध्ये काही धोरणं वगैरे ठरली आणि पण ही धोरणं ठर ठरली त्यावेळेला पहिल्यांदा मावसे तू त्याच्या जरा क्रिटिकल होते ते असं म्हणाले की हरकत काय का, का हरकत आहे ॲटम बॉम्बची कसली एवढी तुम्ही भी भीती बाळगता ॲटम बॉम्ब हा दिवसा कागदी वाघ आहे त्या ठिकाणी समजा अॅटम बॉम्ब वापरला आणि लोक बेले मरती काही पाच दहा वीस पंचवीस लाख लोक अर्धी लोकसंख्या जरी बेली ते उरलेली अर्धी लोकसंख्या तरी अगदी सुखात जगेल तेव्हा त्याच्यामध्ये अशी भीती बाळगून काही होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं तेव्हा गोविलकर हे त्यावेळेला पोलंडचे प्रत प्रतिनिधी होते पोलीस पार्टीचे आहे ते म्हणे मावसे तो नाही म्हणणं सोपं आहे अफाट लोकसंख्या आहे अर्धी बेली ते अर्धी जगेल पण माझ्या लो देशाची लोकसंख्या सगळी तर सगळीच भरेल आमचा देश छोटा आणि सगळीच लोक ज्या देशात ज्या ज्या जगात एकही पोल जेवत राहणार नाही त्या जगात मला काही इंटरेस्ट नाही असं म्हणत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं सांगायचा मुद्दा असा बरीच चर्चा झाल्यानंतर शेवटी म माऊस मान्य करावं लागलं आणि त्यांनी संपत्ती दिली एक्क्याऐंशी पार्टीचं स्टेटमेंट तयार झाली त्याच्यावर माऊसचे तुंग सही करून गेले आणि तिकडे गेल्यानंतर मग त्याचं वेगळे सुरू केलं आणि त्याच्यामध्ये त्याच्यातलं सो चायनीज पार्टीने लेखमाला सुरू केली की के लॉंग लिव्ह लेनिन एजपडून म्हणजे लेनिन वाद चिराई होवो आता लेनिन वाद चिराय हो याच्यावर कोणाच्याच दुमेत नव्हतं पण सांगायचा मुद्दा असा हो ले ले की लेणीवर चिरायू होवो असं सांगून जी एकंदर गोष्टी इथे खालच्या याच्यामध्ये रिजेक्ट झालेल्या होत्या आणि असं ठरवलं हे आता सध्या करण्याची आवश्यकता नाही ही आता जुना पिरियड संपला त्याचाच त्याने पुन्हा सांगायला लागले की तेच बरोबर होतं आणि तेच लोकांनी हे केलं पाहिजे असं म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली ते सांगायला सुरुवात केल्यानंतर तेवढ्यावर ते थांबलेलं आहे त्याने आणखी असं केलं की दीड देशामध्ये त्यांच्या मताला संबंध सहमती दाखवणारे जे लोक होते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट बदलायला सुरुवात केली आणि त्याला असं शिकवायला सुरुवात केली हे जे आहे ते चुकीचं तत्वज्ञान आहे आणि खरा क्रांतिकारक तोच तो क्रांतिकारक तत्वज्ञानालाच बांधलेला असतो असं म्हणून त्यांनी त्या त्या ठिकाणी आपले गट संघटित करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली थोडक्यात म्हणजे निर आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांनी गटबाजी सुरू केली आणि समज प्रत्येक देशामध्ये असे आपले लोक शोधून त्याने आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट पुढारी पण मिळवण्याचं प्रयत्न सुरू केलं म्हणजे थोडक्यात म्हणजे कम्युनिस्टची दोन पीठ तयार झाली चीन आणि हे सुरू झाल्यानंतर या ठिकाणी जे लोक होते ज्यांना असं वाटत होतं की चायनीज पार्टीसाठी एकत्र काय बरोबर आहे त्या लोकांशी त्यांनी संबंध जोडले संबंध जोडून मग ते लोक इथे सातत्याने बळायला लागले की याचाही बरोबर आहे पण एकच भाग नव्हता हा झाला आंतरराष्ट्रीय याच्याबद्दलचा भाग परंतु त्याच्याशिवाय हा देशातल्या राजकारणाबद्दल सुद्धा मतभेद होते ते असे की या ठिकाणचे जे राज्य होतं ते भांडवलदार राज्य होतं हे शक्य काहीच नाही काँग्रेसचं राज्य होतं परंतु या याच्यामध्ये या हा जो एक एकंदर भांडवलदार वर्ग आहे याच्याशी कम्युनिस्ट पार्टीचे संबंध कशा प्रकारचे असावेत आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असावा हा एकंदर सगळे भांडवलदार देशाचे संपूर्णपणे दे विरोधी दे 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 दे, सगळ्या जनतेची विरोधी असं समजून आपण त्यांच्याशी वागावं का त्याच्यामध्ये या भांडवलदार वर्गामध्ये सुद्धा काही त्याच्यात निर्धारित थर आहेत निर्धारी भाग आहेत हे लक्षात घेऊन त्याचा विचार करावा कारण भांडवलदार वर्गसुद्धा असा एक संध वर्ग नाही त्याच्यामध्ये सुद्धा थर आहेत त्याच्यामध्ये जसा जमिनीच्या याच्यामध्ये नसतात का की त्या ठिकाणी खाली एकदम काळा दगड त्याच्यावरती मुरमाथा दगड त्याच्यावरती आणखी दगड अशा प्रकारचं असतात भांडवलदार वर्गामध्ये सुद्धा थर आहेत आणि हे लक्षात घेऊन आपण त्याच्याशी मागलं पाहिजे काही दगड असं असतात की घाव घालतात फुटतात काही काळे दगड असे असतात की घाव घालत असे फुटणार नाही त्यांचा वेगळाच विचार करावा लागतो तसं ज्या भांडवलदार वर्गाशी हे करताना या भांडवलदार वर्गाशी दुटप्पे धोरण ठरावं हा भांडवलदार वर्ग सह त्याच्यात नंतर विरोध आहे या भांडवलदार वर्गापैकी काही लोक सातत्याने परदेशी भांडवलदारांचे एजंट म्हणून इथे काम करतात ते प्रॉडक्शन फारसं करीत नाही तिकडचं म्हणून इथे विकडं विकडं हे करणं हे करतात याच्या उलट काही लोकांना ज्या इथे प्रोडक्शन करायचं आहे त्या लोकांचे ते विरोधाशी संबंध देतात कारण त्याला त्या लोकांनी हेनी इथे प्रोडक्शन करायला नकोच असतं त्याला वाटतं यांनी त्यांचे एजंट म्हणून काम करावं पण याला जर स्वतंत्रपणे करायचं असेल तर ह्याचे त्यांचे संबंध विरोधाचे हो <coughs> अशा परिस्थितीमध्ये भांडवलदार वर्गातले हे जे विरोध आहेत हे आपण एक्सप्लॅट केले पाहिजेत याचा उपयोग करून घेतला पाहिजे आपल्या चळवळीच्या याच्यासाठी आणि या दृष्टीने त्याच्याशी वागताना अशा प्रकारचं धोरण ठरावं की ज्या वेळेला आपल्याकडचा भांडवलदार परदेशी भांडवलदार वर्गाशी मक्तेदारांशी मल्टीनॅशनल कंपन्यांशी विरोध करायला उभा राहील त्यावेळी त्याच्या पूर्ण धोरणाला आपण सपोर्ट करावं ज्यावर आपल्याच कामगार वर्गावर इथल्या जनतेवरती हल्ला करील त्याच्यावर बेचकट लाजून त्याच्यानंतर त्याच्यावर प्राईसराईस लाजून किंवा यांच्यावरती बेकारी लाजून त्यावेळेला त्यांच्या त्याने विरोध करावा खंबीरपणाने विरोध करा असं मत होतं असं असं काही काहींचं मत होतं आणि काहींचं मत होतं की भांडवलदार वर्ग इथून तिथून एकच सगळे सारखे घोडा सर्व एक आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय कोणी त्याच्यावर फरक करण्याचं कारण नाही सगळे भांडवलदार वर्ग शत्रू सगळे भांडवलदारांचे पक्ष आपले संपूर्णपणे शत्रू असं काही पहिल्या मताशी सहमत होते ना नाही हो भांडवलदार वर्गामध्ये थर आहेत आणि म्हणून त्याच्याशी वागताना ड्युएल पॉलिसी पाहिजे म्हणजे युनिटेड स्ट्रगल ज्या वेळेला भांडवलदार वर्ग परदेशी भांडवलदार वर्गाशी बक्त्यादार कंपन्याशी त्याला कॉर्पोरेटर बोलतो ते म्हणत की परदेशी भांडवलदारांचे दलाल म्हणून काम करणारी याच्याशी लढायला उभा राहील त्यावेळेला आपण त्याला विरोध करावा सपोर्ट करावा जेव्हा आपल्या कामगार वर्गावर हल्ला करेल आपल्या कन्झ्युमरवर हल्ला करेल ग्राहकावर हल्ला करेल प्राईस राईज लादून बेकारी लादून महागाई करून तेवढ्या आपण त्याला विरोध करावा म्हणजे अशी ड्युअल पॉलिसी पाहिजे असं डांग यांचं म्हणत होतं आणि रडनी गाडी यांचं म्हणणं दिसून सगळं सारखाच त्याच्यावरनं पक्ष फुटला जाऊ शकतो याच्यावर मग असं प्रश्न आला या भांडवलदार वर्गाचे जे पक्ष आहेत त्याच्याशी बघताना धोरण तुम्हाला तसंच वेगळं घ्यावं लागतं दर, बा, 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 आता काँग्रेस पक्ष ज्या वेळेला एकंदर समजा साम्राज्यवादाच्या धोरणाला विरोध करतो आता ह्याचं टिपिकल उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी इंदिरा गांधींचं बघायला गेलं तर जे त्यांचं धोरण असं होतं की त्या तिसरा संबंधा जो एखादं तिसरं जग ज्यावेळेस त्याला पडत विकसित राष्ट्रांचा गट त्यांचा तयार केलेला होता स्वतःच्या एखाद विकासासाठी धडपडणारा त्या विकासासाठी परदेशी आंतरराष्ट्रीय साम्राज्यवादी संस्था ज्या होत्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन ज्या होत्या त्याच्याशी संघर्ष करायला उभा राहणारा त्यांना पाठोपाठ द्यावा हे जे त्यांचं धोरण होतं ते त्याला पसंत होतं आंतरराष्ट्रीय साम्राज्यवाद्याला आणि म्हणून सगळे अमेरिकन अध्यक्ष जे होती ती इंदिरा गांधीला शत्रू बनत जवाहरलाल जवाहरलालही त्याला पसंत नव्हतं पण इंदिरा गांधी अधिक पसंत नव्हत्या आणि म्हणून हे जे तुम्ही लक्षात घेऊन प्रमाणातला व्यवहार करावा असं टाकायचं बदल आणि ह्याचं मत होतं ना सगळ्यात फुटला त्या काँग्रेसला तुम्ही हजर होता हो तो ज्या तसं तो कोणत्या पक्ष परिषदेमध्ये फुटला नाही ज्या परिषदेचा तो फुटायला आलेला होता ती पार्टीची सहावी परिषद ती विजयवाड्याला झाली आंध्रमध्ये तर त्यावेळेला जी झाली ती साल एकोणीसशे साठ सालचं या याच्यामध्ये तर त्या याच्यामध्ये पक्ष ॲक्च्युली फुटला नाही परंतु त्याच्यामध्ये जी फुट होती ती अगदी उघड झाली आणि ते त्यावेळेस तो फुटायला येतो असं दिसलं पण काय झालं होतं की तोपर्यंत या लोकांना खात्री नव्हती की जर आपण फुटलो तर आपल्या एखाद्या देशवास पार्टी संबंध पार्टी मेंबर्सकडं कितपत पाठिंबा मिळेल जनतेकडनं कितपत ते कसं काय रिसी होईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे खुद्द चीनची पार्टीसुद्धा कितपत मदत करू शकेल ते एकदा आपला त्याचा साधना जो पक्का जुळला आहे का ही जी त्यांची ही होती त्यामुळे त्यांना त्याची खात्रीच होती त्यामुळे मग त्यांनी त्या ह्याच्यामध्ये जर थोडीशी बळ खाल्ली आणि असं हे केलं की त्या आम्ही काही फुटत नाही परंतु मग त्या ह्याच्यामध्ये त्यांनी जसं सांगितलं की हा जो अधिकृत ठराव आहे हा अधिकृत आम्हाला काही ठराव मान्य नाही मग त्याच्यानंतर अजय घोषणे जे शेवटचं भाषण म्हणून केलं ते भाषण मात्र आम्हाला मान्य असं तो पण कधी झालेलं नव्हतं की पार्टीचा संबंध लेखी तयार झाल्यावर मात्र आम्हाला काहीच मान्य नाही परंतु लेखी नसलेलं दुसरं तोंडी केलेलं मात्र आम्हाला मान्य आहे हे मग अशा प्रकारच्या टळ ते मान्य करून काँग्रेस संपवणं हे चमत्कारिक होतं पण मुख्य प्रथे तसं केल्यानंतर पक्ष तसा तात्पुरता वर दिसायलाही करा राहिला पण आता ते सेपरेटच फंक्शन असतो पण मला सांगा की पक्ष फुटल्यावर काय इथे तत्काळ म्हणजे खाली ग्राउंडवर फील्डवर तुम्ही काम करत होता काय परिणाम झाला ज्याच्यामध्ये तो फुटला पडले तो फुटला <लगा>। मग <laughs> <थी>। <butcher vivoines> बासष्ट साला चीनच आक्रमण झालं ना ते आक्रमण झाल्यानंतर मग ही सगळी पडली पकडली गेली जे एखादं त्या विचाराची होती ती ती पकडली गेल्यानंतर ते सुटले जवळजवळ त्रेसष्ट चौसष्ट सालापर्यंत त्याच्यानंतर मग फुटल्यानंतर त्याने वेगळी आपली कन्व्हेन्शन बनवलं आणि त्या कन्व्हेन्शनमध्ये त्याने असं ठरवलं की आपण आता स्वतंत्रपणे कार्य करायला लागायचो आणि मग त्या ठिकाणी चौसष्ट तो फुटला पण काँग्रेस कोणत्या पार्टी तो फुटला नाही साठ सालामध्ये हे होते त्यावेळी खाली ग्राउंडवर फील्डवर काय परिणाम झाला झाला ना सगळे ज्योदेशवर झाला नंतर फुटली आयटकमध्ये मध्ये जोपर्यंत एकत्र होते ते एक आयटक एकत्र होती पण चौसष्ट सालापासून सहासष्ट सालापर्यंत आयटक एक राहिली पण त्याच्यामध्ये सासष्ट चालायचं आणि शेवटी सहासष्ट सालामध्ये त्याने आपली स्वतंत्र मध्यवर्ती कामगार संघटना काढली ही टू सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन हो आणि मग आयटके फुटली त्याच्या पाठोपाठ मग सगळ्या मास ऑर्गनायझेशन्स फुटल्या ऑल इंडिया किसान सभा फुटली विद्यार्थी संघटना फुटली महिला संघटना फुटली तुमच्यासारख्या ध्येयवेड्या माणसाने सगळं सोडून कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला तुमच्या मनावर काय परिणाम झाला ह्या फुटीचा नाही याचं कारण असं तो पक्ष फुटीला आलेला आहे आणि फुटणारे ही भावना आधी उनतीस वर्षापासून तयारच होत होती त्यामुळे आवाज तसं एकदम फुटल्यासारखं वाटलं नाही साठ सालच्या परिषदेला मी स्वतः हजार होतो याच्यामध्ये किंबहुना भटिंड्यापर्यंत पहिली फक्त दोन परिषदा आम्ही नव्हतो पहिल्या आणि दुसऱ्या कारण पहिली त्रेचाळीस साली झाली आणि दुसरी अठ्ठेचाळीस साली झाली त्यावेळे मी काय पार्टीत नव्हतो पण मी पार्टी झाल्यापासून तिसऱ्या परिषदेपासून भटिंड्याची परिषद बारावी घेतो पण सगळ्याच परिषदाला मी डेलिगेट म्हणून इलेक्ट झालेलो होतो इलेक्ट होऊ नये मी दोन तीन परिषद जाऊ शकलो नाही इथे मुंबईमध्ये सार्वत्रिक संप सुरू होते गिरडी कामगारांचे दुसरं काहीतरी काम होतं त्यामुळे जाऊ शकलो नाही पण इलेक्ट झालेलं होतं पण त्यावेळेस ज्या विजयवाड्याच्या परिषदेत पक्ष फुटला नाही पण फुटणार मिटणार हे सगळं सुरूच होतं सेपरेट फंक्शनिंग चालू होतं त्यामुळे लोकांच्या विषयाचा पार्टी मेंबर्सच्या मनावरती तसं एकदम धक्का बसल्यासारखं झालं नाही दुसरी गोष्ट अशी मनुष्य केव्हा निराश होतो ज्यावेळी त्याला असं वाटतं की आपलं काही चूक आहे की काय इथे आम्हाला पूर्ण विश्वास होता की आम्ही म्हणतो तेच बरोबर आहे आणि त्यांचं चूक आहे ते फूट पाडण्याचा प्रयत्न करतात असं असल्यामुळे आम्हाला तसं एकदम निराश झाल्यासारखं गळून गेलं सारखं असं काही वाटलं नाही पण मग या फुटीनंतर डांगेंच्या बरोबरच्या तुमच्या संबंधाचं का कसं काही नाही कारण ते आणि मी एकाच याच्यात राहिलो ना हु. ती जे तुम्ही म्हटलं ती पुढची अठ्ठ्याहत्तरची फूट हु. फूट पुढे त्या डागे बाहेर गेले त्यामुळे पक्ष फुटला असं त्यावेळेला फुटी बद्दल लिहिलं इतक्या वर्षानंतर की डांगे दा, असं म्हणाले की पार्टी बरोबर रोजाला असं म्हणाले की पार्टी मध्ये आपल्या बरोबर असतात ते पार्टीतन बाहेर पडल्यावर अठ्याहत्तर बटिंड्याची परिषद काय झालं होतं डांगे का बाहेर पाडावं लागलं डांगेनं च्या परिषदेवर त्याच्यामध्ये त्यावेळेस प्रश्न तोच होता या एकंदर देशातल्या राष्ट्रीय भांडवलदार वर्गाबद्दल आणि राष्ट्रीय भांडवलदार वर्गाचा जो मुख्य पक्ष आहे हा काँग्रेस पक्ष याच्याबद्दल तुमचं धोरण काय असावं भूमिका काय असावी त्याच्याकडे तुम्ही कशा रीतीने बघावा आणि कशा पद्धतीचा व्यवहार करावा याच्यावर हा मुख्य मुद्दा होता आणि तो एकोणीसशे तीस सालास आहे कारण काय नवीन काही नाही आणि ते डाग्यांनी यांनी असं म्हटलंय अरे बेता एकदा म्हटलं तुम्ही असं म्हणता की या याच्यामध्ये मतभेद झाली तर कम्युनिस्ट चर्चेने सोडवतात आणि अल्पमतवाल्यांनी बहुमतवाल्यांचं ऐकून काम करावं असं तुम्ही आम्हाला शिकवलं वेन कम्युनिस्ट डिफर अशी तुम्ही पुस्तिका लिहिली आणि आम्ही त्याचं अध्ययन केलं आणि असं असताना तुम्ही असा व्यवहार के कसा केलात तर ते असं म्हणाले मी त्याच्यात लिहिलेलं आहे की तुझं वय किती तुम्ही म्हटलं बावन पण त्याचा इथे काही संबंध आहे का ते म्हणून आहे माझ्या इतकं जर तू जगलास तर तुला तुम्ह ते समजेल कारण गेली पन्नास वर्षे या लोकांशी याच मुद्द्यावरती मी भांडतो आहे पुन्हा पुन्हा निर्णय करून घेतला तर पुन्हा तेच करतात किती वर्ष मी ते, ते करावं इट हॅक्स ऑन माय नर्स राहू असं ते म्हणाले की त्यासाठी वाद घालण्याचा हे मला आता कंटाळा आलेला सगळ्याचा मुद्दा असा की चौसष्ट साली फुटला तरी आम्ही असं त्याच्यावर डिफेन्सवर जाऊन निरश होऊन गेलो अशातला प्रकार काही नाही बरं महाराष्ट्रामध्ये तरी त्या फुटीचा आमच्यावर फार परिणाम काही झाला नाही फूट झाली ती जास्तीत जाणवली ते बंगाल केरळमध्ये आणि त्याच्यात काही प्रमाणात आंध्रमध्ये बाकीचे ठिकाण त्यांचं तर विशेष काय नव्हतं बाकीच्या हिंदुस्थानामध्ये जे काय थोडंफार खाव होतं ते मेनली या डांग्यांच्या विचाराचे जे लोक होते त्यांचंच होतं त्यामुळे तशी ती फूट एवढी अशी जाणवली पण नाही आणि असा विचार होता की आपण आहोत तेच बरोबर वे आर द पार्टी हा कॉन्फिडन्स असल्यानंतर मनुष्य तिथे खचत नाही मला मला सांगा की या सगळ्या पार्श्वभूमीवर राजकीय पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या काळामध्ये तुम्ही जी भूमिका घेतली त्याच्याकडे तुम्ही वळून कसे बघता आणीबाणीच्या याच्याबद्दल जी भूमिका घेतली ना तर ज्या वेळेला ती भूमिका घेतली त्यावेळेला ती घेणं चूक लावतं असं माझं आजही मत आहे म्हणजे त्यावेळेला काय परिस्थिती होती त्यावेळेला देशामध्ये परिस्थिती अशी होती की प्रत्येकापी शक्ती या सत्ता ग, थी 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 थी। चा घास घेतील की काय अशी परिस्थिती तयार झालेली होती त्यावेळेस जय जयप्रकाश नारायणाचं जे आंदोलन सुरू होतं तर जयप्रकाशाच्या नामागे आड राहून जास्ती करून जास्त ॲक्टिव्ह होते तर त्यावेळेला आर एस एस त्याच्यात भारतीय जनसंघ तर जनसंघ होता बी जे पी नव्हती जनसंघ त्याच्यात इतर हे सगळे प्रत्येका पक्ष हेच त्याच्यामध्ये हे करते दिसायला ते एकंदर असं दिसत होतं ते फक्त बिहारच्या सरकारबद्दल हे आहे पाटल्याला जाऊन त्या ठिकाणच्या जो मंत्री असेल का सरकार असेल ते त्याचा राजीनामा मागणार नाहीत तर त्याचा राजीनामा घेणार अशी त्यांची घोषणा होती आणि जयप्रकाशने उघड हे केलं हे करायला जर तर धडपशाहीची कोणी साधनं वापरली पडली तर लष्कराने पोलिसांनी आपल्याचं म्हणणं ऐकता नाही आणि आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे असं जेव्हा त्यांनी केलं म्हणजे व्हर्च्युअली इट वॉज अ कॉल फॉर इन असं झालं आणि त्याचा अर्थ की सशस्त्र दलांनी सुद्धा सरकारचं ऐकू नये आणि ज्यांना पाठिंबा आहे असंही केल्यानंतर मग तर असे, असे, जार जार है, है? असे, असे हे दिसायला लागली की आज पाटनर हे करत आहेत उद्या हेच वाढू दिल्लीला तेच होणार आहे आणि ते झाल्यानंतर इंदिरा गांधी जरा सावध झाल्या बरं आता खरं म्हणते हे पॉलिटिकल चॅलेंज होतं आणि ते पॉलिटिकली फाईट करायला पाहिजे होतं हेच बरोबर आहे पण दुर्दैवाने अशी परिस्थिती होती हा काँग्रेस पक्ष इतका सुस्त अस्तव्यस्त आणि मस्त झालेला होता की तो हे करू शकत नव्हता ती त्यांची सवयच गेलेली होती ते बोरवरले इलेक्शन मशीन झालेलं होतं काँग्रेस पार्टी फक्त आजही तसंच आहे ना ते पॉवर ब्रोकर्सच हे होतं फक्त वर्षात पाच वर्ष हे करायचं आणि तो पाच वर्ष त्या राहायचं अशा प्रकारची ती पार्टी होती आणि म्हणून इंदिरा गांधीची ती पार्टी ती काही लढायला उभी राही ना त्याला ते जमे ना उलट त्या ठिकाणी ते आंदोलन उभं राहायला लागल्यावर हे हातपाय गाळले हे एकाच वाजते त्याच्या आधी तसंच झालं त्याच्या आधी हैदराबादमध्ये तेलंगणा सेपरेट करण्यात यावा यासाठी मोठं आंदोलन झालं आणि त्यावेळेला आंध्र प्रदेश एक राहावा यासाठी जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये काँग्रेसमध्ये अशी शिप्टी घातली त्याच्या आधी गुजरातमध्ये नवनिर्माणचं आंदोलन झालं आपल्याला माहिती आहे सिमनबाई पटेल पटेल यांच्या विरोध झालं आणि त्यावेळा शेवटी नवनिर्माण समिती पुढे स्थापन झाली आणि त्यावेळा असा प्रकार झाला प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं काहीतरी हे करायचं आणि प्रत्यक्षामध्ये या लोकांनी एकंदर आर एस एस पाण्या जनसंघपणा या लोकांनी त्याच्यावर हे करण्याचा प्रयत्न करायचा अशी स्थिती होती आणि विरोध असं उभं राहिलं की काँग्रेसवाले ढेपाळ ते करू शकत नसत आणि इंदिरा गांधींनी नंतर माहिती झालेलं होतं गुजरातमध्ये सुद्धा लढलो ते आम्ही लढलेलो आहोत आंध्र भले आंध्र जर एक राहिला असेल तर त्यावेळेला आम्ही राहिलेलो आम्ही त्याला विरोध केला आणि आम्ही सांगितलं आंध्र फुटता कबा नाही हा ठीक आहे का बा बिहारमध्ये सुद्धा ज्या वेळेला झालं त्यावेळेला आम्ही त्याला म्हणत हे असं बरोबर नाही असं हे तुम्ही जे हे करता ते काँग्रेसच्या सरकारची इकडे वेगळी पण सशस्त्र जाणार हे करून जा वगैरे असं लागणं हे बरोबर नाही न्याय मागणे न्यायी असतील पण तुम्ही तर हेतू जो तुमचा आहे तो ती बागडी मिळवणं नाही तर सरकार फाटणं आणि त्याच्या पुढचं काही करणं हे जे तुमचं आहे ते बरोबर नाही आणि हे आमच्या पार्टीने सुद्धा आपल्या रिव्ह्यू रिपोर्टमध्ये मान्य केलेलं होतं रिव्ह्यू रिपोर्टमध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे दे द डेंजर ऑफ ए रायटिस्ट टेक ओव्हर वॉज इमिनंट म्हणजे द इस शक्ती शक्ती सत्तेचा ग्रास करतील हा धोका खरा खुरा आणि ताबडतोबीचा झालेला आहे आता दा धोका ताबडतोबीचा आहे ता इमिजिएट आहे आणि सत्तेचा ग्रास करतील अशी स्थिती अशी स्थिती आहे आणि पोलिटिकली फाईट करण्याच्या परिस्थितीत त्यांची पार्टी नाही मग काय करणार ती एक तर म्हणजे स्वस्त बसून राहणं आणि त्याला सत्यचा त्रास करायला देणं तर दुसरा मग तुमच्या हातात जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशीनरी आहे तिचा उपयोग करून याचा बंदोबस्त करणं बरं त्याच्यामध्ये सुद्धा घटनेमध्ये ती तरतूद होती की अशा प्रकारची परिस्थिती झाली तर हे आणीबाणी पुकारता येते त्याचा उपयोग करून जिद्द रिंदी हे केलं त्या जर तुम्ही असं म्हणता की द डेंजर ऑफ ए राईट इज टेक ओव्हर ऑफ इमिनंट असं पार्टीनेच रिव्ह्यू रिपोर्टमध्ये मान्य केलं तर मग असं तुम्ही म्हणणं कितपत बरोबर आहे की त्याच्यामध्ये आणीबाणी चुकीची होती की जरा कधी राजनामा द्यायला पाहिजे होता त्या म्हणण्यात काय असले म्हणून आणीबाणीला त्यावेळी दिलेला पाठिंबा बरोबर होता पण नंतर तो योग्य वेळेला मागे घ्यायला पाहिजे होता तो केव्हा म्हणजे ज्या वेळेला आणीबाणीची ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळेस पहिल्यांदा तिची धार ती वरच्या वर्गावरती होती जयपूरच्या महाराजाला तुरुगात डांबण्यात आलं संस्थानिक अशी तणकी सगळ्याची बंद करून टाकण्यात आली त्याच्यात इतर अनेक गोष्टी कामगारांच्या ह्याच्यामध्ये काळा बाजारवाल्यांना साठेबाजांना सगळ्यांना पकडण्यात आलं सगळ्यांना पकडलं आणि आर एस एसच्या ऑफिसला खुलूप जाऊन टाकण्यात आलं हिंदू मा समाज हे तीन एक्स्ट्रीम कम्युनिस्टांच्या ह्याच्यामध्ये नक्षलवादी आणि ह्याच्यात जास्तीत जास्त ह्याचे होते ती आणि या तुमच्या रायटिस्ट ऑर्गनायझेशन्स होत्या या बेकायदा करण्यात आलं म्हणजे ही जवळ स्थिती होती त्यावेळेची गोष्ट कली पण त्याच्यानंतर बघ हळूहळू त्याच्यामध्ये ती धार श्रमिक जनतेकडे आणि कष्टकरी जनतेकडे व्हावी गमतीशीर एक तुम्ही मुंबईत पाहिलेला आहे शिवसेना यातून कशी वाचली बाळ ठाकरेंनी शरणागती स्वीकारली त्याने त्या ठिकाणी दिलेलं ते भेटायला गेले तर स्टेट हायवेण्यात आलं हे तुम्हाला मानण्यासह तुम्ही जाहीर करणार आहात काही काही केलं त्यांनी स्पष्टपणे मान्य केलं पत्रकार इथे आले परंतु ठाकरेंसीचा पाठिंबा दिला याचा गवगाव यांनी कोणी केला नाही तो आमच्याबद्दल करीत राहिली आणि सी पी एमने सुद्धा विरोध केला नाही ते गप्पच राहिले पाठिंबाही दिला नाही आणि विरोधही केला नाही दुसरा एक प्रश्न विचारायचा मला तुम्हाला डांगे च नेतृत्व तुम्ही पाहिलेलं आहे त्यांचा आ, राईज पाहिलेला आहे त्यांचा उदय काळ पाहिलेला आहे त्यांचा उत्तम काळ पाहिलेला आहे आणि अठ्ठ्याहत्तर नंतरच्या काळामध्ये त्यांच्या लोकप्रियतेला तेवढं म्हणावं तितकं हे राहिलं नाही ते तोही काळ तुम्ही पाहिलेला आहे त्याचा सगळ्याचं तुम्ही विश्लेषण विशेष करून नंतरच्या काळातले डांगे जे आहेत त्याचं विश्लेषण कसं कराल ते म्हणत आडीबडीला सुरुवातीला पाठिंबा जरी बरोबर होता तरी नंतर त्याची धार कष्टकरी जनतेकडे वळल्यानंतर त्याला विरोध करणं आवश्यक होतं आणि ह्याच्यातला एक म्हटलं तसं शेड कोणती होती तर ज्या वेळेला इंदिरा गांधींनी बोनसच्या याच्याबद्दल भूमिका घेतली की जो दरवर्षाला बोनस दिलाच पाहिजे असं नाही आणि की एकंदर तो एक महिन्याचं हे करण्यात यावा हे जे झालं त्यावेळेला ते म्हणतात म्हटलं तसं ते म्हणतात सिग्नल होतं त्यावेळेला आपण त्याला विरोध केला असता आणि म्हटलं असतं की आणीबाणी आता उठवावी की एकंदर नेर नागरिक स्वातंत्र्य रिस्टोअर करण्याचा यावं वृत्तपत्राचा स्वातंत्र्य देण्यात यावं ही भूमिका जर तुम्ही घेतली असते ना तर त्याच्या पुढच्या गोष्टी घडल्याच असत्या पण झालं असं की तो पाठिंबा पण अनावश्यक काळापर्यंत चालू ठेवला हे चूक झालं सुरुवातीला दिलेला पाठिंबा चुकीचा नव्हता परंतु तो, तो गरजेपेक्षा जास्त काळ चालू ठेवणं हे चुकीचं झालं इथे आता या मुद्द्यावर मी येतो की डांगींचं नंतर पार्टी बाहेरचं अस्तित्वाबद्दल तुम्हाला म्हणजे नंतरचा त्यांचा जो काळ होता विचारवंत डांगे तर कायम तल्लक होते परंतु लाख लाखांच्या सभा नंतर ज्याने म्हणजे मुंबईमध्ये राज्य केलेलं आहे असे डांगे आणि नंतरच्या काळातले डांगे तुम्ही कसं बघता बरोबर आहे दोन गोष्टी याच्यात झाल्या एक म्हणजे असं की बाहेरची परिस्थिती पण बदलली एक आणि दुसरी शेवटी डांगेच असतो ना त्यावेळेला अठ्ठ्याहत्तर वय होतं एकोणऐंशी वय होतं हे आपण लक्षात घ्या की तेव्हा एकोणीशे अठ्ठावीस साली जेव्हा त्या दिवस संप लढवला तर त्याचं वय होतं एकोणतीस आणि अठ्ठ्याहत्तर साली जेव्हा एकंदर ते त्यानी बाबा हे केलं तर त्याचा एकूणशी फरक पडतो ना जस्ट फिजिओलॉजिकल रिझन्स हा एक भाग आणि नंबर दोनची गोष्ट अशी आहे की बाहेरची परिस्थिती बदलली जेव्हा मध्यंतरीच्या काळात शिवसेना आली मध्यंतच्या काळामध्ये डॉक्टर सावंतचा संप होऊन गेला टेक्स्टाईल कामगार सगळं त्यामध्ये बा, परिवर्तन घडलं पूर्वीची पिढीच सगळी गेली नवीन पिढी आली नवीन पिढीमध्ये नवीन वर्ग तयार झाले नवीन मध्यम वर्ग तयार झाला पूर्वीच्या वेळेचा मध्यम वर्ग गेला जो मध्यम वर्ग सगळ्या आंदोलन अग्रभागी असे राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सामाजिक सुधारणांच्या लढ्यात वृत्तपत्र सृष्टीमध्ये पहा ना तुम्ही अरे लवकर टिळक गोपाळ गणेश आगरकर दोंडो केशव डांगेकर डांगे म्हणजे समाजवादी समाजवादी बस नागोरे एस एफ जोशी हा मध्यम वर्ग आणि त्याच्यातला सुद्धा हा जो एखादा ब्राह्मण वर्ग हा जो वर्ग होता हा पुढारीच होता कारण एक त्या कारण असं होतं की या याच्यामध्ये त्या सुद्धा या मध्यम वर्गाला पहिल्यांदा विकासाच्या संधी लावत्या कारण परकीय बघादी असल्यामुळे एका मर्यादेपर्यंत जात होतं की म्हणजे त्या नोकऱ्या करायच्या परंतु नंतर त्याच्यात त्याच्यात नवीन भर पडत गेली नवीन जनरेशन तयार झाली आता ह्याच्यावर पूर्वीचे संस्कार नव्हते ज्याने पूर्वीचा स्वातंत्र्य लढा पाहिलेला नव्हता आणि या उलट या समृद्धीची कवाड भुगली झाल्यासारखी दिसायला लागली विशेषतः टेक्नॉलॉजिकल रेव्होल्यूशन ही झाली आणि सगळंच बदललं आपण बदललं नाही जग बदललेलं आहे दुसरा पर... एक मुद्दा तुम्ही सामंतांचा सा उल्लेख केला ब्याऐंशीचा जो गिरणी संप आहे त्याने गिरणी कामगार आणि गिरणी कामगारांच्या संपूर्ण अस्तित्वाला घरघर लागली असं म्हणतात आणि संपूनच गेला आणि आता तर पूर्णता बदल त्याच्यावर मी येणार आहे पण अखेरच्या भागात तुम्ही मला सांगा की नेमकं ब्याऐंशी साली काय झालं म्हणजे ब्याऐंशी साली लोकांना त्याऐंशी साली पूर्वीचा सा करार संपला बेतोराचा होता तो आणि तो संपल्यानंतर नवीन करार डिव होता या नवीन कराराच्या वेळेला लोकांची अशी ही होती की आपल्याला आता या खेप्याला चांगली पगारवाढ मिळायला पाहिजे बाकीचे सगळ्यापेक्षा गिरडी कामगार मागे पडलेला होता आणि त्याचं असं असं हे होतं की आपण का मागे पडतो ती काँग्रेसची युनियन आहे ते योग्य प्रकारे लढत नाही मागण्या करत नाही बालकाशी लेटर हे करीत नाही त्यामुळे आपण मागे पडतो तर राष्ट्रसंघ नको आणि आपल्याला आपली मागणी मिळायला पाहिजे या ह्याच्यावरती फार हे यायला लागलेले होते आता यावेळेला वेळेला तसं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये हा करणार कोण ट्रॅडिशनली त्यांचे ज्यावेळे हे आम्ही करीत होतो संप म्हटलं तर पुढारी पण आम्हीच करायचो आमची त्यावेळेला अशी परिस्थिती झालेली होती अठ्ठ्याहत्तर साली हा आमचा भटिंडा वगैरे होऊन गेलेला होता आणि भटिंडा वगैरे होऊन डांगे पार्टीच्या असे बाहेर त्या त्या टाकल्यासारखे झालेले होते आता ही जी प परिस्थिती आली आणि त्याचा एक मोठा परिणाम साठ सालच्या विजयवाड्याच्या परिस्थिती तर नव्हे पण भटिंड्याच्या याच्यानंतर असं झालं की मुंबईच्या टेक्स्टाईलमधली सुद्धा आमची गेणे कामगार योजना हो ही व्हर्च्युअली उभी डिवाईड झाली उभी डिवाईड झाली म्हणजे अध्यक्ष एका बाजूला जनरल सेक्रेटरी दुसऱ्या बाजूला अर्धे सेक्रेटरी इकडे अर्धे इकडे अर्धे उपाध्यक्ष इकडे अर्धे इकडे अशी स्थिती झाली आणि जे उरलेले होते ती त्याच्यामध्ये एक अशा प्रकारची थोडी डिमोर झाली झाल्यानंतर फ्रस्ट्रेट झाली आणि नॉन हो पॉलिटिकल कामगार व्हायला लागला पण मध्यंतरीच्या काळामध्ये नवीन जो कामगार आला त्याचं पूर्वीच्या धाडी ते संस्कारच नव्हते हो आणि दुसरी जाता होते कोण शिवसेनेच्या परंपरेत प्रयत्न आलेले होते त्यांना लालबावटल्यावर हो तसं फे नव्हतं आणि सामंतांचा उदय झालेला आणि सामंतांचा उदय झालेला होता आता सामंत उदय झाला म्हणजे पहिल्यांदा त्याच वेळेला सगळ्या कामगार इंटरनी मागे पहिल्यांदा गेला एकोणीसशे ब्याऐंशी साली खरं म्हणजे सामंतानी तो लढा जर थोडा दीट चालवला असतो ना तर त्यांनी त्याचं सोनं केलं असतं अशी एकजूट कोणत्याही संपात झालेली नव्हती कोणत्याच संपातली पाहिजे मी मी सगळे आतापर्यंत पूर्वीचे सगळे संपात हे केलं पण अशा प्रकारचा संपली मी पाहिला नाही हंड्रेड पर्सेंट एकजूट म्हणजे मॅनेजरला सुद्धा येण्याचं काही कारण नाही खटाव जर महेर चार सहा पहिले गिरडीकडे फिरकला नाही फक्त वॉट्स अँड वॉटचे लोक असत दरवाजाचे हे करणारे त्याच्या खेळीत गिरडीत माणूस नाही क्लिनिक काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं हा सामंतांनी बरोबर आहे त्यांनी खरं म्हणजे काय पहिल्यांदी पहिली गोष्ट म्हणजे अशी सामंताला या लढ्याच्या खऱ्या स्वरूपाचं नीट आकलन झालं नाही हा त्यातला खराब प्रश्न आहे तो पण सामंतांनी लढे लढवले ना ते एकेका फॅक्टरीचे काय फॅक्टरी लहान काही जरा मोठ्या मोठ्या बोट म्हणजे तेरा हजार कामगार वागवणारे सेंचुरी बिल वेगळी आणि साधारणपणे दीड हजार दोन हजार तीन हजार साडेतीस हजार चार हजार कामगार वाढवणारे हे इंजिनिअरिंगचे आणि ह्याचे कारखाने वेगळे दुसरे म्हणजे त्याचे एक गोष्ट लक्षात ठेवा की टेक्स्टाईलमधली एकशे पस्तीस गिरण्या हे सरकारी मालकीच्या होत्या एकशे पाच गिरण्यांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं आणि ही तीस गिरण्याची मॅनेजमेंट ही केंद्र सरकारने घेतलेली होती याच्याशिवाय निरगिरा राज्य सरकारने आणखी चाळीस पन्नास गिरण्या घेतलेल्या होत्या म्हणजे सहाशे सातशे गिरण्यांपैकी एकशे पंच्याऐंशी ग्रिड्या भारत सरकारच्या होत्या पण देशातला सगळ्यात मोठा गिरडी मालक कोण होता त्यावेळी केंद्र सरकार होतं आणि हे उघड होतं की जर एकंदर पगार पगारवाढ वगैरे दिली जाईल ती खाजगी गिरड्यांना जर दिली तर केंद्र सरकारला द्यावीच लागणार का त्याच्यामध्ये मग तुम्हाला असं म्हटलं येते की त्याला द्यायला पाहिजे पण जेव्हा केंद्राच्या गिरण्यांना आम्ही देणार नाही असं म्हटलं येत नाही म्हणजे भारत सरकार किंवा राज्य सरकार या संपले तटस्थ होऊ शकत नव्हती ती त्यांची पार्टीच होती इथं ठिकाण काय मालक आणि कामगार वेगळी त्याच्यामध्ये सरकार तटस्थ ते वर्ष सांभाळून करत इथे तसं नव्हतं या ठिकाणी असं होतं सरकार उघडपणे मार्केटच्या याला भाग होतं दुसरी गोष्ट म्हणजे अशी की त्यावेळेला सामोर सगळीकडे यशस्वी होत होते त्याचा यशाचा वारू तेव्हा चौफेर जणवत होता की त्या ठिकाणी बी एस टीमध्ये त्यांनी योजने काढली होती पोट एन डॉकमध्ये काढण्याचं ते झालेलं होतं रेल्वेमध्ये काढण्याचा त्यांचा विचार होता आणि आता हे टेक्स्टाईलच्या मैदानात उतरलेले होते हा टेक्स्टाईलचा गेटण्या असं ते एका गेटीचं आहे त्याला त्या एरियाला राजकीय महत्व मोठं आहे त्याच्या दोन पार्लमेंटच्या सीट्स बारा आमदारांच्या सीट आणि एकंदर चार चाळीस पन्नास या कॉर्पोरेट सीट अशा होत्या आणि त्या ठिकाणी हा जो इथला कामगार आहे समज मुंबईच्या एकंदर राजकीय आणि याच्या धोरणाला दिशा लावणार असा होता इथे जर ते जिंकले असते तर त्या ठिकाणी मग त्याच्यामध्ये त्यांचं हे आणखी पुष्कळच वाढलं असतं आणि तो फायदा घेऊन जर त्यांनी मोटरस्टँड ह्याच्यामध्ये मिळवली असती रेल्वेमध्ये मिळवली असती तर सगळ्या नाड्या त्यांच्या ह्याच्यामध्ये गेल्या असत्या हे काँग्रेसला राजकीय दृष्ट्या परवडलं नसतं शक्यच नव्हतं हो ते आणि म्हणून सामंतांनी जर रोखायचं असेल तर याच मैदानावर रोखलं पाहिजे इथेच त्यांचं बॉटर दूर झालं पाहिजे असं एखादं काँग्रेसची एकत्र ही होती आणि म्हणून हे सामंतांनी लक्षात घेतलं नाही आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा आपल्याला काय राजकारण नाही म्हणून जे सांगत होते ते तो त्याचा राजकारण नसलं सुरुवातीच्या काळामध्ये त्याला कारण प्लस पॉईंट पडला असेल नंतर तो मायनस पॉईंट झाला या संपाचं वैशिष्ट्य त्यांनी लक्षात घेतलं नाही आणि म्हणून योग्य वेळ त्यावेळी असं दिसलं हा संप पुढे जाऊ शकत नाही कारण जितकं करून सगळे प्रयत्न करून सुद्धा सेटलमेंट काही होत नाही त्यावेळेला त्यांनी काहीतरी त्याचा मार्ग काढायला पाहिजे होता त्याला अशा चार वेळा संध्या आल्या होत्या की कमी मग हे घेऊन पण सप यशस्वी संपू शकला एस एम दिवशी दिल्लीला गेलेले होते इंदिरा गांधीला भेटले आणि त्याने सांगितलं की अशा प्रकारचे इतके दिवस सहा सहा महिने संप चालला आहे तुम्ही लक्ष घालायला पाहिजे तेव्हा इंदिरा गांधीचं पाहिल्याला गप्पा राहिलं जो म्हणायला लागल्या काय केलं तर संप भेटेल त्याने असं सांगितलं तीस रुपये त्यांना जर हे केलं पगारवर दिली तर होऊ शकेल का तर इंदिरा गांधीला एस दोषी म्हणाले तीस रुपये म्हणून फार कमी आहेत याच्यावरती ते लोकांना समाधान वाटेल असं मला वाटत नाही इंदिरा गांधीने एकच प्रश्न त्यांना विचारला आर यू इन ए पोस्टर टू डिलिवर द गुड्स समजा तिसऱ्याच्या पन्नास केले साठ केले तर तुम्ही एखादा तो संप सेटल करण्याच्या परिस्थितीत आहात का हेसम जोशी ते करू शकत नव्हते कारण नो बॉडी इन द स्ट्राईक कमिटीमध्ये तर त्याने म्हटलं मी त्याला विचारून सांगतो ठीक आहे तुम्ही विचारून सांगा येसब जोशी परत आले आल्यानंतर त्यांनी संप कमिटीची मिटिंग करायला सांगितली संप कमिटी सामंत नेमलेलीच नव्हती पण सगळे जे एकंदर त्या पाठिंबा येणार आमच्या असे होते त्याला सगळ्यांनी एकत्र केलं आम्ही सगळे जमलो एसम जोशीने दिल्लीहून आणलेलं सगळे सांगितलं आणि विचारलं विचारल्याचं काय करावं तर आम्ही सगळे आता म्हणतो सामंत काही सामंतच्या सभेला हजरच राहिलेले आधीपासून बोलू इतक्या महत्त्वाच्या सभेला ते नाहीत दादा सावंत पत्र होते दादासावंत विचार मग काय करूया दत्ताला विचारलं पाहिजे आता दत्ताला विचारलं पाहिजे पण एवढ्या महत्त्वाच्या सभेला तुम्ही काहीतरी त्याचा विचार घेऊन यायचा पण उद्या तरी कळवा पडवा तरी कळवा त्याने काही कळवलंच नाही दिल्लीला काही कळवलंच नाही दिल्लीचा दरवाजा बंद झाला हे एकच नव्हे असे आणखी दोन तीन संध्या आलेल्या होत्या तर याच्यामध्ये काही कामगार त्यांचा संप लाभला म्हणून डांग्याकडे गेला आणि त्या दिवशी तुम्ही काहीतरी लक्ष घाला तुम्ही जुनी पुढारी आहात डांग्याने सांगितलं साबद्ची जर इच्छा असेल तर मी त्याला मदत करायला तयार आहे त्या दिवशी संध्याकाळी जाहीर सभा काळा चौकीच्या मैदानावरती होती दत्ता सामंतचे जनरल सेक्रेटरी तुकाराम बोराडे म्हणून होते त्याने सांगितलं डाग्यानं आपली पार्टी सांभाळता येत नाही तर ते आम्हाला काय मदत करणार हे त्यांनी जाहीरपणे म्हटलं तो प्रश्न संपला असे एक 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 जे होत गेलं त्याची आणि शेवटी अंततः गिरणी कामगार देश धडीला लागलं या सगळ्या लढाईच्या पार्श्वभूमीवर सगळा काळ आपल्याला घेता येणार नाही एवढा वेळ देऊनही आपण दोन रविवारमध्ये हे पूर्ण करू शकत नाही इतका मोठा काळ आहे हा पण मला एक सांगा की एक्याण्णव साली सोवियत युनियनचं सा विघटन झालं आणि साम्यवाद आ, दाची जी मूळ जन्म जन्मभूमी होती तिथे साम्यवाद आणि पूर्व युरोपामध्ये संपूर्ण धडाधड कोसळला या सगळ्यानंतर म्हणजे तुमच्या पुस्तकाचं नाव मंजिल अजून दूरच असं आहे एक्क्याण्णव नंतर जागतिकीकरणाला वेग आला युनिपोलर असं जग झालं म्हणजे एककेंद्री जग अमेरिका हा ही एकच महासत्तावरली या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्हाला स्वतःला निराश वाटतं का निराश नाही वाटत पण असं मात्र वाटतं की आता एकंदर पुढचा मार्ग कसा असावा याचा एकदा नीट विचार व्हायला पाहिजे का मी सांगतो याचं कारण असं सोवियत युनियन पडलं हे बरोबर आहे पण त्याचं कारण असं की ती सगळे सिस्टीम ही होती सबद्धच सगळं त्यांचं चूक होतं असं नाही मुख्य म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी सत्तेचा आवाज बी क केंद्रीकरण केलं डेमोक्रेसी सप्रेस केली ती इतकी की इतर पार्टी सुद्धा सप्रेस झाली पार्टी अंतर्गतसुद्धा लोकांचा मोकळेपणाचा संवाद आणि स्वा हे काय राहिलं नाही आणि त्यामुळे खरोखर खाली किती एकंदर लोक असंतुष्ट आहेत हे वरती लोकांना कळलंच मुश्किल झालं ही त्याच्यात हे गरज आता याच्यामध्ये बाहेरची परिस्थिती आता आणखीन बदललेली एक तर आता पो सोवित युनियन नाही त्याच्यात सोशलिजिट कॅम्प नाही सोशलिस्टिस्ट इकॉनॉमी नाही आणि सोशलिस्ट मार्केट पण नाही हे सगळं आता संपलेलं आहे दुसरी गोष्ट पण टेक्नॉलॉजिकल रेव्होल्युशन <स्थाँगी> झालेली आहे अफाट प्रोग्रेस असा झाला आहे की तुमचं आय इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी या क्षेत्रात इतके बदल झालेले आहेत की कल्पनाचे जे होईल असं वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी वाटत नव्हतं ते आत्ता इथं झालेलं आहे या ठिकाणी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होऊ शकते अमेरिकेत एक मनुष्य इंग्लंडमध्ये एक मनुष्य हिंदुस्थानमध्ये एक मनुष्य बसून जर बोलू शकतात एक धंदा चालू शकतात स्पॉट होऊ शकतं ही परिस्थिती जर झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये एकंदर याच्यामध्ये सा समाजवादी चळवळ जर चालवायची झाली तर ती पुढे कशी चालवावी लागेल याचा आता नीट विचार केला पाहिजे पण थोडक्यात म्हणजे आता जो समाजवाद पडला पाडला हा झाला हा विसाव्या शतकातला समाजवाद एकोणीस एकोणीसशे सतरा साली ती क्रांती झाली आणि चीनची एकोणीशे पन्नास साली झाली क्युबाची नंतर झाली पण हे सगळे एकोणीव्या आपल्याला विसाव्या शतकात होऊन गेलं आता एकविसावं शतक चालू आहे या एकविसाव्या शतकामध्ये जो समाजवाद असेल त्याचं स्वरूप काय असेल काय असलं पाहिजे कारण लोकांचे प्रश्न राहणारच आहेत ना लोक बेकार होत आहेत फॅक्टरी बंद होत आहेत प्राईस राईस होतो आहे महागाई होतोय झोपडपट्ट्या वाढतात कॉन्ट्रॅक्ट लेबर कॉन्ट्रॅक्ट लेबर वाढतोय आणि आता लोकांना जॉब सुद्धा नाही राहिलेली शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे त्या ठिकाणी म्हणतात वस्तू सगळ्या आहेत परंतु जॉब जॉबलेस ग्रोथ ज्याला म्हणतात ती होते एका बाजूला ऐश्वर साठते एका बाजूला समृद्धीची भेट तयार झालेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला कंगलपटा आणि लंपे हे सुद्धा वाढतच आहे तर अशा परिस्थिती म्हणजे समाजानी चळवळीची गरज तर चीनकडे कसं पाहिजे चीन मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे त्याच्यात हे मोठं चमत्कारिक आहे कस, कस एका कम्युनिस्ट सरकारच्या राज्यामध्ये दोन इकॉनॉमिक सिस्टीम चालू आहेत एका बाजला ही कॅपिटल सिस्टीम आणि दुसऱ्या बाजला डेंग ही डेनि आता ही, ही त्याच्यामध्ये हे किती काळ चालू शकेल हे दोन्ही पक्ष कितपत किती काळ चालू घेऊ शकतील याचं कारण असं आहे की प्रत्येक खालचं स्ट्रक्चर जर इकॉनॉमिक बदल स्ट्रक्चर बदललं तर वर तर सुपरस्ट्रक्चर बदलतं असं मार्क्सवानच सांगतो तू उद्या भांडव तुमचं जमीनदारशाही गेली आणि नंतर उद्या बा भांडवलशाही आली त्यावेळेला त्यावेळेचं एकंदरीत राज्याचं स्ट्रक्चर जे होतं त्यानंतर बदललं ना बदलावंच लागलं फ्युडल हे होतं त्यावेळेस फ्युडलशाही तुमची भांडवलशाही आल्या तसं त्याचं सुपरस्ट्रक्चर बदललं राज्यव्यवस्था बदलली आणि इतकं तेच राज्यकर्ता वर्गही बदलला पूर्वी जमीनदार वर्ग हा राज्यकर्ता होता आता भांडवलदार वर्ग झाला त्याच्या सोयीप्रमाणे राज्यघटना बदलली तसे घटना बदलली कायदे बदलले कारण शेवटी कोणते राज्य सरकार येईल तो त्यावेळेस डॉमिनिट इकॉनॉमिक वर्ग असतो त्याची इंटरेस्ट प्रोटेक्ट करणार असावं लागतं आता या याच्यामध्ये हे जी इतकी प्रगती झाल्यानंतर आता एकविसाव्या शतकात जो समाजवादी त्याला शेवटी कामगाराच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी काहीतरी ते करावंच लागेल आणि म्हणून मी म्हटलं की या याच्यामध्ये कम्युनिस्टांना पण उभं राहणंच भाग आहे प्रश्न आहेतच प्रश्न आहे तर लोक त्यांच्यामध्ये मार्ग शोधताहेत मार्ग शोधतायत पण अजून त्याला खात्री लोकांनाच परिवर्तन पाहिजे पण परिवर्तन कशाप्रकारे आणता येईल याच्याबद्दल त्याला खात्री वाटत हो नाही कोण आणणार कोणाबद्दल असा पक्का विश्वास नाही कोणा एकाबद्दल निष्ठा आहे असंही काही नाही आज कोणाही कोणत्याही पार्टीला कोणत्याही नेत्याला लोक बांधलेले नाहीत जो प्रश्न सोडवेल त्याच्या प्रश्नासाठी हाक देईल त्यासाठी लढायला उभा राहील त्याच्यामागे लोक जायला तयार आहेत मग तो शिवसेनेचा राहिला त्याच्यामागे जातात त्यांनी सर शेतकऱ्यांच्या सभा घेतल्या तर उद्धव ठाकरेंच्या सगळेसह तीस चाळीस हजार लोक जपतात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर त्यांनी घेतला तर या ठिकाणी भांडवच्या महिला राज ठाकरेंची सभा सर्व चाळीस पन्नास हजाराची झाली झाली ना मग ते काय लोक त्याला सगळे मतच देतील असं आहे काय असं काही नाही उद्धव ठाकरे सगळ्यांनी मतं दिली नाहीत आज बाब्जाबावी दुसऱ्याचा वोटर सामान्य जनता आज तशी कोणाला बांधलेली नाही आहे कोणाही योग्य कॉल देईल त्याला पुढे घेऊन जाईल त्याच्या मागण्यासाठी लढेल त्याच्यावर ते जायला तयार पण प्रश्न असा आहे तो लढेल त्याला योग्य दृष्टिकोन पाहिजे तो फसवणूक करणार असता पण जेटणीस इथे एक प्रश्न विचारून घेतो कारण तो अत्यंत महत्वाचा आणि कळीचा प्रश्न या सगळ्या काळामध्ये एक युनिट जे आहे ते कायम टिकलं आणि त्याने स्वतःच्या संरचनेत बदल केला ते म्हणजे काँग्रेस त्याच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही भवितव्य काय काँग्रेस आणि काँग्रेसच्या अनुषंगाने देश स्वाभाविकपणे हा विचार करणं भाग आहे कारण कोणताही पक्ष शेवटी काँग्रेस होतो तेव्हा तो राज्यकर्ता बनतो असं भारताचं विधिलिखित आहे ह्याच्यामध्ये काही तुम्ही कसं का बघता खरं म्हणजे हाच खरा कळीचा प्रश्न आज आहे हाच खरा कळीचा प्रश्न आहे आणि ह्याच्यावर वारंवार एकंदर म्हटलं फाटाफूट आमच्यातही झालेली आहे आणि इतरांमध्ये झालेली आहे हा त्याच्यामध्ये आमच्यामध्ये सुद्धा जो प्रश्न होता की एकंदर काँग्रेस पक्षाबद्दलची भूमिका काय असावी हाच तर त्याच्यामध्ये मतभेदाचा मुद्दा राहिला आणि आताही तो तसंच आहे आज जर तुम्ही बघायला गेलात तर पंधरा सोळा पक्षांची आपण हे तुमचं रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वाखाली डाव्या लोकशाही गाडी करून ही करण्याचा प्रयत्न केला लोकांनी कितपत त्याला साथ दिली नाही देऊ शकली याचं कारण त्याला तसा विश्वास वाटायला पाहिजे तसा होत नाही एक लक्षात घ्यायला पाहिजे काँग्रेसच्या याच्यामध्ये कसं त्याचा एखादं कारभार घेऊ हा तो कसा असला तरी एकंदर त्याची जे व्होटिंग आहे ना ते साधारणपणे तीस टक्क्याच्या खाली साधारण गेलेलं नाही एकदा फक्त गेलं गे नंतर जी निवडणूक झाली ना त्यावेळेला म्हणजे त्याच्यात जनता पार्टी आली त्यावेळेला मात्र एकोणीस टक्क्यापर्यंत गेलेलं होतं पण ज्या नंतर ज्यावेळेला अनुकूल परिस्थिती होती इंदिरा गांधीच्या वेळा किंवा राजीव गांधीच्या वेळा त्यावेळी पन्नास पन्नास टक्केसुद्धा फोट तरी घेतलेलं आहे हे एक्स्ट्रीम गोष्टी सोडून द्या पण ॲव्हरेजली तेव्हाही बघायला गेलं तर तीस टक्केच्या राऊंडावर त्यांचं मतदान झालेलं आहे आता या याच्यामध्ये हा जो मतदार आहे हा साधारणपणे सेक्युलर आहे जातीवादी नाही धर्माच्या याच्यावर अधिष्ठित नाही आहे साधारणपणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला एकंदर खरोखर देशात विकास विकास पाहायला पाहिजे आता हा अशा प्रकारचा एक बस सेक्युलर स्वरूपाचा आणि स्थायी स्वरूपाचा एक लोकशाही मार्गात जावा आणि काहीतरी प्रगतीच्या व्हावं असं ज्याची भूमिका आहे हा एकंदर देशातला तीस टक्के म मतदार सोडून तुम्ही खऱ्या अर्थानं जनतेची एक पटाशी लोकशाही डावी लोकशाही आघाडी उभी करू शकाल का हा आता खरा कळीचा प्रश्न आहे अखेरचा प्रश्न विचारतो तुम्ही संपूर्ण आयुष्य ज्या पद्धतीने जगला त्याबद्दल तुम्हाला आनंद आहे का एक आणि दुसरं भविष्याबद्दल तुम्ही आशावादी आहात का दोन दोन्ही आहे दोन्ही आहे मी अतिशय आनंदात आहे मला अजिबात त्याचा खंत नाही आणि असंही वाटत नाही की ते केलं असतं तर बरं झालं असतं दुकडी केलं असतं आणि स्वतःचं आयुष्य केलं असतं ते बरं झालं असतं माझं उलट माझं पण समाधानी असण्यासाठी की ज्या पद्धतीचं आयुष्य मला जगायचं होतं ते मी शेवट पण जगू शकलो दुसरं समाधानाचे आयुष्य असं आहे ईश्वराने जे ज्या देडग्या दिल्या एक मला लाभ आयुष्य दिलं काही योग्य प्रमाणात आरोग्य दिलं काही थोड्याफार प्रमाणात बुद्धी दिली थोडी स्मरण शक्ती दिली याचा उपयोग मी माझं गोरगरीबद्ध बांधवांच्या याच्यासाठी शेवट पण करू शकतो किडनीस तुम्ही खास इथे आलात आणि मंजिल अजून दूर अशा स्वरूपाचं जे तुमचं स्टेटमेंट आहे त्याचं सार ज्या पुस्तकामध्ये त्या पुस्तक वाचलं पाहिजे लोकांनी आणि वाचून त्याच्या मागे कार्ड आहे कम्युनिस्ट पक्षाचं तुमचं स्वतःचं लेनिन ज्या पक्षाचे संस्थापक आहेत त्या पक्षाचा सदस्य होणं हे त्याचं भाग्यच होय कोणत्याही माणसाचं असं त्या स्टॅलिनचं वाक्य त्याच्यावर चा छापलेलं आहे तर ते पुस्तक एका इतिहासाचं इतिहास कोश अशा स्वरूपाचाच आहे आणि तुम्ही आयुष्य जगलात आई ते एक ऐतिहासिक आयुष्य आहे त्याच्यात सुरुवातीला तुम्ही असं तुमच्या पत्नीबद्दल असं लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये की तुम्हाला या आठवणी लिहिण्याकरता त्या आग्रही होत्या पंधरा वर्ष आणि तुम्ही वारंवार म्हणायचा की इतिहास लिहिण्यापेक्षा इतिहास घडवणं चांगलं तेव्हा एकदा त्या ते खेदाने असं म्हणाल्या की इतिहास घडवण्याची तुमची वेळ गेलेली आहे आता निदान इतिहास लिहून तुम्ही तुमच्या लक्ष्यवादी कामगार वर्गाने ज्यांनी तुमच्यावर प्रेम केलं त्यांचे उपकार फेडण्याची संधी ती सुद्धा मातीत मिळवू नका आणि त्यांचं ऐकून तुम्ही ते लिहिलं आणि इतिहास घडवणं किंवा इतिहास घडणं ही एक प्रक्रियेचा भाग आहे तो एक माणूस घडवतो किंवा घडतो असं मार्क्सवाद तरी मानत नाही की ती वेळ आली की त्या घटना घडून येतात त्याच्या स्वार कोण होतो हे तेवढंसं महत्त्वाचं नसतं वेगळ्या अर्थाने तुम्ही त्या इतिहासावर स्वार झालात पण आणि एका अर्थाने झालं नाहीत पण त्या अर्थाने ते मंजिर अजून दूरच आहे तुम्ही आशावादी आहात हे ऐकून आनंद झाला तुम्ही इथे आलात त्याबद्दल टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांमार्फे मी आपले आभार मानतो धन्यवाद